थोडंसं ओव्हरऑल व्ह्यू पाहिला असेल परीक्षेचं काय आहे, त्यानंतर हिस्ट्रीचा असणार अँगल पाहिला प्रीच्या आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून, त्यानंतर आज तुम्ही ज्योग्राफी पाहिला, आता आपण स्टार्ट करणार आहोत पॉलिटीचा पार्ट, थोडासा आपण करंट अफेअर्सचाही अँगल त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ठीक आहे, आयोग चेंज होतोय कंटिन्युअसली हे तर आपल्याला माहिती आहे, आयोग चेंज होतोय आणि कदाचित अजून कन्फर्म नाही, कदाचित 2025 पासून नवीन पॅटर्न राज्यसेवेसाठी इंट्रोड्यूस करतोय आयोग. अशा कंडिशन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्नमध्ये एक्झाम द्यायची नाही आहे ते सगळे विद्यार्थी कुठे येणार आहेत, कंबाईंडला येणार आहेत, आणि तो असणारा लोंढा खूप जास्त असणार. जे जवळपास आत्ता आरटीआयच्या थ्रू एक इन्फॉर्मेशन मागून घेतली की आत्ताच्या राज्यसेवेला शेवट अटेम्प्ट आहे ना आत्ताचा, तर किती लोकांनी फॉर्म भरलेत, तर त्या फॉर्मची संख्या आहे अप्रॉक्सिमेटली 2 ते 2.5 लाखाच्या दरम्यान. म्हणजे ही संख्या पाहिजे होती 5 लाखापर्यंत तरी किमान, कारण हे राज्यसेवेची एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर 10 लाखाच्या आसपास आहे सद्यस्थितीला संपूर्ण महाराष्ट्र अंतर्गत, आणि त्यामध्ये प्रॅक्टिकली फॉर्म भरणाऱ्यांची संख्या 4 ते 5 लाख प्रत्येक वर्षी असते, आणि कंबाईंडला त्याच्या दुप्पट जायचं थोडंसं, आणि त्यात सिरियस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असते फक्त 50 हजार, आणि त्यातून सिलेक्शनच्या टीममध्ये आपल्याला बसायचं. अशा कंडिशन्समध्ये आपल्याला काय करायचंय, आयोग चेंज होतोय तर आपल्यालाही थोडंसं डायनॅमिक फेज आपल्या प्रिपरेशनमध्ये आणणं गरजेचं आहे, कारण का आपल्याला प्री आणि मेन्स थोडासा पीएसआयचा विचार केला तर त्याच्यामध्ये अजून लेयर्स वाढत जातील, पण जनरली हे तर 2 स्टेज कव्हर करायचे आहेत आपल्याला, आणि या 2 स्टेजमध्ये एक विषय कंटिन्युअसली चर्चेमध्ये राहतो तो म्हणजे पॉलिटीचा, आणि पॉलिटीच्या विषयासोबतच एक विषय कंटिन्युअसली चर्चेमध्ये असतो करंट अफेअर्सचा. का असं म्हणतोय मी, कारण थोडंसं नीट पहा, घटनात्मक व्यवस्थेमध्ये आपण जवळपास किती आर्टिकलचा अभ्यास करणार आहोत, तर 395 आर्टिकल. आयोगाला प्रश्न किती विचारायचे आहेत प्रीला, 15 क्वेश्चन्स. 2022 पर्यंत आयोग आपल्या कंबाईनच्या प्रीला किती प्रश्न विचारत होता, 10 क्वेश्चन्स विचारत होता, आणि मागच्या वर्षापासून थोडासा ट्रेंड चेंज झाला आणि आयोगाच्या क्वेश्चन्स मध्ये 15 क्वेश्चन्स पॉलिटीवरती दिसायला लागले. बरं, या 395 आर्टिकल पैकी कोणते 15 क्वेश्चन उचलायचे, आयोग कसं ठरवतो, रँडमली कोणतेही प्रश्न घेतो का आयोग, साहजिक आहे नाही. आयोगाला काय करावं लागेल, आयोगाला मागच्या 1-2 वर्षामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा बेस काय आहे पॉलिटीमध्ये त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारतो. एक सिंपल एक्झाम्पल घेतो, आत्ता यूपीएससीची प्रीची एक्झाम झाली आणि त्या प्रीच्या एक्झाममध्ये पॉलिटीचे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट स्वरूपामध्ये 18 क्वेश्चन होते, त्यातले डायरेक्टली पॉलिटीच्या कन्सेप्ट वाईज बघितले तर 16 क्वेश्चन होते, आणि त्या 16 क्वेश्चन्समध्ये 9 क्वेश्चन लोकसभेच्या इलेक्शनवरती होत्या, म्हणजे इलेक्शनचा रेफरन्स होता, सगळेच्या सगळे क्वेश्चन्स केंद्राच्याच मुद्द्यावरती विचारले गेले, एकही क्वेश्चन राज्याच्या फेजवरती नव्हता. म्हणजेच काय, हे क्वेश्चन्स का विचारले यूपीएससीने तसं, कारण ते कशाला कनेक्टेड आहेत, करंट अफेअरला कनेक्टेड आहेत. म्हणजेच काय, आपल्याला या विषयाचा अभ्यास करायचा आहे तर 2 स्टेजमध्ये अभ्यास करायचा, पहिला ट्रॅडिशनल वेनं जायचं आहे, म्हणजे काय एक्झॅक्टली काय आहे पॉलिटी, त्यामधले असणारे मुद्दे कोणते आहेत, कन्सेप्ट कसे आहेत, प्रत्यक्षात ॲडॉलॉजी कशी आहे भारतामध्ये, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तर घ्यायचाच आहे, पण त्याच्यासोबत जेव्हा या 15 क्वेश्चनचा असणारा मुद्दा प्रिपरेशनच्या फेजमध्ये जायचंय फायनली आपल्याला, तर त्यासोबत काय महत्वपूर्ण आहे आपल्याला, करंट अफेअर महत्वाचं आहे. म्हणजेच काय करायचंय, तुम्ही पहिल्या दिवसाच्या तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये स्टार्ट कुठून करणार आहात, ट्रॅडिशनल पॉलिटी प्लस डायनॅमिक करंट अफेअर, या दोघांचा जर मेळ साधला, कारण असा विद्यार्थी पास होणार आहे जो पहिली स्टेज ॲव्हरेज असेल, खूपच एक्स्ट्रॉर्डिनरी असायला पाहिजे असं काही नाहीये, असला तर बेस्टच आहे, पण आयोगाची डिमांड आहे त्याला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती पाहिजे पहिली स्टेज. दुसरी स्टेज काय त्याला, की तो अवेअर असला पाहिजे जगात काय चाललंय, भारतात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललेलं आहे, तर राज्यात काय चाललंय बोलायलाच नको ना, इलेक्शन्स होतील त्यावेळेस कळेल आपल्याला की राज्यात काय चाललंय, अशा कंडिशन्समध्ये तुम्ही किती अवेअर आहात हे चेक करण्याचं काम कोण करतो, आपला आयोग करतो. आणि आयोगाला सगळ्यात मोठी चाळणी लावायची कुठं, प्रीलाच का,
सगळ्यात मोठा लोंडा येणार आहे प्रीला, त्यामुळे सगळ्यात मोठी चाळणी प्रीला असणार आहे. आणि आत्ता जर बघितलं तुम्ही तर आपले जे कट ऑफ आहेत ना ते वाढत चाललेले आहेत. कधी काळी PSIचा कट ऑफ हा 38 असायचा, आता तो वाढत वाढत जातोय. कुठपर्यंत पोहोचते दिसते आपल्याला, 49-50 रेंजमध्ये आलेला आहे. मी जनरल कॅटेगरी बद्दल बोलतोय, मग त्या अनुषंगाने इतर कॅटेगरीचे असणारे मार्क त्या ठिकाणी आपल्याला 4-5 कमी जास्त दिसतील. म्हणजे किमान किती पर्सेंट तुम्ही अभ्यास कव्हर केलेला असला पाहिजे, किंवा किती पर्सेंट असणारं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे, किमान 50%. मग अशा प्रिपरेशनमध्ये या सब्जेक्टला कसं बघायचंय त्याचाच असणारा फेज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, फक्त माझ्या लेक्चरमध्ये बोलावं लागेल हा. तुम्हाला माहिती ना ग्रामीण भागामध्ये खेळ चालतो बा, डोंबऱ्याचा. डोंबारी येतात, डोंबारी दगड घेतो आणि वरती फेकतो. वरती फेकल्यानंतर त्याच्या मानेला चकती असते दगडाची, तो झेलतो त्या असणाऱ्या चकतीवरती आणि जाताना स्वतःलाच म्हणतो शबास. मग आपल्या लेक्चरमध्ये काय होतं कामा नये, मास्तर येतोय, मास्तर सांगतोय, मास्तरच जाताना काय म्हणतोय शबास. समजते? म्हणून थोडंसं जास्त बोला. कारण का तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत आहात, म्हणजे पाण्यात आहात का गाळात आहात हे मला कळेल ना. म्हणजे तिथून पुढे न्यायचं आहे की नाही या गोष्टींचा विचार करता येईल. अदरवाईज कसं होईल की आपण अज्युम करून जातो की मला हे जमतं. कारण बऱ्याच वेळा हा जो सब्जेक्ट आहे ना हा फॅमिलियर वाटतो. यातले बरेचसे मुद्दे कसं, मग CM काय आहेत, PM काय असतात, राष्ट्रपती काय, हे शब्द ऐकलेले असतात. त्याच्यामुळे कसं वाटतं, ते आपले ओळखीचे वाटतात. पण आयोगाला मीनिंग गरजेचे असते, त्याच्यावरती तो क्वेश्चन्स विचारत असतो. एक सिम्पल क्वेश्चन घेतो मग पुढे जाऊया आपण. आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती क्षमादानाचा अधिकार बजावत असतं, म्हणजे ते क्षमा करू शकतात अपील केल्यानंतर. राष्ट्रपतींनी, समजा राष्ट्रपतींकडे एखाद्या व्यक्तीचा क्षमादानाचा अधिकार आला आणि राष्ट्रपतींनी त्या व्यक्तीचा क्षमादानाचा असणारा अधिकार मागितल्यानंतर तो अर्ज फेटाळून लावला, तर राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळून का लावला या विरोधात संबंधित व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते का तक्रार करायला? कारण सिंपल हिंट सांगतोय मी, मला अपेक्षा नाहीये की तुम्ही तुमचा अभ्यास कम्प्लीट करून आलाय. मी फक्त जनरल नॉलेज अनुषंगाने विचारतोय. खटला सुप्रीम कोर्टात गेलाय, सुप्रीम कोर्टाने व्यक्तीला फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि त्यानंतर ती व्यक्ती राष्ट्रपतींकडे गेली क्षमा याचना करायला. राष्ट्रपतींनी क्षमा याचना फेटाळली आणि फेटाळल्यानंतर ज्या व्यक्तीनं क्षमा याचना केली त्या व्यक्तीनं राष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधातच सुप्रीम कोर्टात त्याला जाता येतो का? हा, मग हे समजण्यासाठी शिकायचं आहे आपल्याला. निर्भया हत्याकांडामध्ये याचा अधिकाराचा वापर केलेला आहे. कोणाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेत? राष्ट्रपतींनी क्षमा याचना फेटाळली या विरोधात कुठे गेलेत? ते न्यायालयात गेलेत. म्हणजेच काय, परत एकदा मास्तर तिथेच येतोय, करंटचा कंटेंट विचारला गेला क्वालिटीमध्ये. समजतंय? म्हणजे तुम्हाला दोन वेनं कंटिन्युअसली अभ्यास करावाच लागेल, म्हणजे प्रत्यक्षात सब्जेक्ट आणि थोडासा करंटचा अँगल त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल. आता डेंजर काय माहितीये का आपल्या आयोगाच्या बाबतीमध्ये, सिलेबस खूपच लिमिटेड मेन्शन केलेला आहे. काय मेन्शन केलं सिलेबस? प्रीला सिलेबस केलाय फक्त मेन्शन. राज्यशास्त्र, आता राज्यशास्त्र म्हटलं की काय म्हणतो आपण याला? पॉलिटिकल सायन्स. खरंच पॉलिटिकल सायन्स आहे का आपल्याला? पर तोच मुद्दा आहे ना, शक्यच नाही का. जिथं सायन्स येतो, जिथं शास्त्र येतो ना, तिथं काय येतात? तर तिथं सिद्धांत येतात, तिथं आयडियोलॉजी येते, तिथं विचारवंत येतात. आणि हा पार्ट आपल्याला आहे का? नाही. पण तुम्ही म्हणाल, मास्तर आम्ही 2023 प्रीचा पेपर पाहिला आणि त्या प्रीच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारवंतांवरती विचारलेला होता. हा, आता तो पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीचा असणारा साधर्म्य असेल का असं म्हणतोय मी. कारण एकदा आपल्या आयोगाने एक प्रश्न केला होता, तो काय होता माहितीये का? विधान 1, घटना समितीद्वारे घटना स्वीकारत असताना संविधान सभागृहाच्या बाहेर पाऊस पडत होता. विधान बरोबर का चुकीचं काय सांगाल? हे कुठून शोधणार ना, म्हणजे पहिलाच महत्वाचा मुद्दा हा, मी हे कुठं वाचलं असणार आहे, हे कोण सांगणार आहे? समजा मी तिथं होतो, मी माझी ऑटोबायोग्राफी लिहिली असेल, मी तिथं काय मेन्शन करेन हो? आम्ही सगळे मित्रमंडळी कुठं होतो? सभागृहात होतो. तेव्हा बाहेर काय चालू होता? पाऊस चालू होता. अशा गोष्टी आपल्याला सायंटिस्ट होऊन जय माता दी ABCD उत्तर टिक करायचे का? नाही. आपल्याला काय करायचंय, कोणत्या गोष्टी अटेम्प्ट करायच्या, कोणत्या गोष्टी स्किप करायच्या, हे पण जमलं पाहिजे. का?
आयोगाची मागणी किती आहे, तुम्हाला किती परसेंटेज आलं पाहिजे, 50%. बस आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, पहिल्या दिवसापासून माझे निगेटिव्ह होऊन 60 क्वेश्चन्स कसे बरोबर येतील त्या दृष्टिकोनातून असेल. म्हणजे जर पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स असतील तर माझे किमान 13 पर्यंत तरी उत्तर बरोबर आले पाहिजे. 2 क्वेश्चन्स असे असू शकतात जे कदाचित मी कधीच वाचले नसतील, कधीच ऐकले नसतील, त्याला सरळ सरळ स्किप करायचं. आपल्याला अपेक्षा नाहीये की 2 च्या 2 उत्तर आपले आले पाहिजे, पण या असणाऱ्या प्रोसेसमध्ये आपल्याला समजून घ्यायचं की आयोग गुगली टाकतोय सिलेबसमध्येच का. सिलेबसचं नाव काय, राज्यशास्त्र. नवीन सिलेबसचा क्रायटेरिया विचारात घेतला, पण जुन्या पॅटर्नमध्ये आयोग काय करायचा, सिलेबस अशा पद्धतीने मांडायचा. प्रीला काय असायचं त्यामध्ये सिलेबसचा उल्लेख, राज्यशास्त्रच नाव टाकायचा. त्यामध्ये काय म्हणायचं, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन. ओके, म्हणजे शासन आणि प्रशासन दोघांचा उल्लेख केलेला आहे. शासनाचा उल्लेख म्हणजे गव्हर्नमेंटचा स्टडी, प्रशासनाचा उल्लेख म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचा स्टडी. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही जाणार आहात ना आता प्रशासनाच्या अनुषंगाने, त्या दोन्ही पातळीवरचा असणारा सिलेबस दिलाय. बरं, एवढ्याच वरती क्वेश्चन्स विचारले जात आहेत का आयोगाचे, तर नाही. मग थोडस काय करू आपण की आयोग कशा पद्धतीनं सेट झालेला आहे आतापर्यंत त्याचं PYQ अनालिसिस आपल्याकडे असावं. परत तोच मुद्दा आहे, प्रत्येक मास्टर ते सांगतो काय पाहिजे आपल्याकडं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करता आलं पाहिजे. पण मेन मुद्दा काय की मार्केटमध्ये पुस्तकं खूप अवेलेबल आहेत कशाचे, PYQ अनालिसिस. मग ते पुस्तकं लगेच घ्यायचेत का आपल्याला, तर हा एवढं धाडस करायचं नाही आपल्याला. काय करायचंय, आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय, तिथून क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे, प्रिंट काढायचे आणि स्वतःहून क्वेश्चन अनालिसिस करायचे. अनालिसिस करायचं म्हणजे आमचे बरेच साहेब लोक काय करतात, तर क्वेश्चन वाचतात, वाचल्यानंतर त्याचा आन्सर बघण्याचा प्रयत्न करतात. साहेब तुम्ही सुरुवातच करताय, सिलेबस वाचलाय, सिलेबस नंतर तुम्ही PYQ कडे चाललेला आहात, तर तुम्हाला त्या असणाऱ्या क्वेश्चनचा मेन कॉन्टेक्स्ट काय आहे माहितीच नाहीये, मग तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचंच नाहीये. अनालिसिस करतो कसं आपण, अनालिसिस सिम्पल वे मध्ये करायचं. समजा मी काय केलं, आता 2023 प्रीचा पेपर घेतला, त्यातला क्वेश्चन नंबर 1 वाचलेला आहे. 1 वाचल्यानंतर फक्त काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये, तर त्या असणाऱ्या क्वेश्चन मध्ये तोच क्वेश्चन कोणत्या सब्जेक्ट आहे एवढं तरी जनरली कळतं आपल्याला. का, की आपण आता ग्रॅज्युएशनच्या फेज मध्ये आहोत किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून आलोत, तर तो आपल्याला कॉन्टेक्स्ट कोणत्या सब्जेक्टला कनेक्टेड आहे तो समजू शकतो. मग फक्त सब्जेक्टचं नाव लिहायचं, काय लिहिलंय समजा हिस्ट्री आहे, बरं तो क्वेश्चन कशावरती विचारला गेला बाबा, ठीक आहे कशावरती विचारला गेला, 1857 उठावरती विचारण्यात आला. पुढे फक्त एक वाक्य लिहायचं, एक शब्द लिहायचा, 1857 उठाव. बरं, 1857 उठावामध्ये कशावरती फोकस केलाय, वेस्टर्न थिंकर्स जे आहेत ना त्यांनी 1857 उठावाबद्दल कोणते डायलॉग म्हटलेले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. मग फक्त काय लिहायचं या ठिकाणी, वेस्टर्न थिंकर्सचे असणारे डायलॉग. हे झालं अनालिसिस. म्हणजे का, जेव्हा तुम्ही हिस्ट्री वाचाल, हिस्ट्री वाचताना जेव्हा तुम्ही 1857 उठावामध्ये जाल, तेव्हा तुम्हाला क्लिक होईल की या असणाऱ्या उठावा दरम्यान प्रश्न विचारला होता पाश्चिमात्य विचारवंतांनी या उठावाबद्दल केलेलं वक्तव्य. तुम्ही काय करता, तुम्ही त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्या मुद्द्यामध्ये जास्त फोकस देऊन अभ्यास करू शकता. हे अनालिसिस तुमच्याकडे असलं पाहिजे. अनालिसिस कधीपासून करा, जनरली आपण अनालिसिस 2012-13 पासून करतो, तर 12-13 पासूनच घ्या, सगळे क्वेश्चन पेपर घ्या, त्याचं अनालिसिस करा. यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी QR सिस्टीम. हे तुम्ही सगळे अभ्यासता, हे जास्त सांगायची आवश्यकता नाहीये. पहिली स्टेज काय, क्वेश्चन पेपर अनालिसिस, नंतर सेकंड आर जो आहे ना त्याला म्हणतो आपण बेसिक रिडिंग. आणि बेसिक रिडिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, रेफरन्सेसचा आणि बेसिक बुक्सचाही रेफरन्स त्या ठिकाणी वाचायचा. वाचल्यानंतर तो खरं टॉपिक समजलाय का हे चेक कसं करणार. त्यानंतर येतो पार्ट पुढचा कोणता, तर क्वेश्चन पेपर सॉल्विंगचा. म्हणजे काय करायचं, तुम्हाला आता प्रत्यक्षात जे क्वेश्चन्स आलेले होते त्या स्पेसिफिक टॉपिक नुसार मग आता मार्केटमधल्या पुस्तकांचा वापर करायचा. का, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी टॉपिक वाईज अनालिसिस करून दिलेले आहेत क्वेश्चन कुठले. मग समजा तुम्ही राष्ट्रपती वाचून झालेला आहे, तर राष्ट्रपतीचे वर्ष सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला हे समजतं की सॉल्व करताना माझे बरेचसे क्वेश्चन चुकले किंवा सिली मिस्टेक झाला, किंवा मी ज्या पुस्तकातून जो कॉन्टॅक्ट वाचलेला आहे त्या असणाऱ्या मुद्द्यावरती प्रश्नच नाहीये, खूप वेगळा मुद्दा आहे. तेव्हा जोडायचा शेवटचा आर, म्हणजे काय करतो आपण, एक्स्ट्रा रिडिंग करतो. आणि या एक्स्ट्रा रिडिंग मध्ये काय करायचंय, तुम्हाला एक्स्ट्रा रेफरन्सेस तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही इंटरनेटचा वापर करा. इंटरनेटचा वापर एकदम लास्टला करा, कारण त्याच्यामध्ये रिसोर्सेस जे आहेत का
ते कोणत्या असणाऱ्या सोर्स मधून आपण वाचतोय त्याच्यावरती सुद्धा त्याचं प्रमाण हे खूप जास्त डिपेंड असतं. तर आपण जनरली गुगलवर जातो आणि विकिपीडिया सर्च करण्याचा प्रयत्न करतो, पण विकिपीडिया हा कुणीही एडिट करू शकतो त्यामुळं तो ऑथेंटिकेट असणार नाही. आणि बऱ्याच वेळा आपल्या एमपीएससीचा ऑथेंटिकेट क्वेश्चन हा खूप जगावेगळा असू शकतो, कारण तुम्हाला सर्वांना माहित असेल की एमपीएससी म्हणतो की मी उत्तर दिलंय बरोबर तर ते बरोबरच असेल. कसं? एक एक्झाम्पल दाखल घेऊया आपण. काय? आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केली याच्यावरती प्रश्न केला, मग तिथं राजबिहारी बोसचं नाव येतं त्या ठिकाणी का सुभाषचंद्र बोस यांचं नाव येतं, तर तिथं त्यांनी आयोगानं सुभाषचंद्र बोस यांच्या नावालाच बरोबर टिक करून टाकलेलं होतं. म्हणजे इथं काय करायचंय, थोडंसं लॉजिकली आयोग कोणत्या रेफरन्सला बघतोय याचाही विचार करायचा. आता समजा मी पॉलिटीबद्दल बोलायचं असेल तर आयोग लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक ऑथेंटिकेट मानतो का? तर नाही मानत. मग आयोग ऑथेंटिकेट कोणत्या पुस्तकाला मानतो? लक्ष्मीकांत सरांनी ज्या पुस्तकातून रेफरन्सेस घेतलेत का त्याला ऑथेंटिकेट मानतो, जसं सुभाष कश्यप सरांचं. म्हणजे काय? आपल्याला पुस्तकं कोणते वाचायचे, कोणत्या वेनं वाचायचं हे सुद्धा समजणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार आयोगाच्या ट्रेंडमध्ये आपण ऍड होऊ शकतो. तर या असणाऱ्या सिस्टीमचा अभ्यास करून आपण इथपर्यंत येऊ शकतो, मग कळतं आपल्याला की अनालिसिस काय आहे. मग सिलॅबस काहीच नाही, एकच नाव आहे, पण टॉपिक किती काढलेत आपण? 12 टॉपिक आहे. कोणत्या 12 टॉपिकचा उल्लेख करतो आपण याच्यामध्ये पहा? मग ब्रिटिशकालीन कायदे आहेत, मग 1600 चालू घडामोडीचा रेफरन्स घेऊन स्रोतांचा उल्लेख येतो, घटनेचे स्रोत कोणकोणत्या देशाकडनं घेतले, घटना निर्मिती प्रक्रियेचा उल्लेख आहे, परिशिष्टे सरनामा आहे, नागरिकत्व हक्क तत्वे कर्तव्य, संसद राष्ट्रपती आहे, राज्य विधिमंडळ राज्यपालाचा रेफरन्स आहे, न्यायव्यवस्था आहे, घटनात्मक घटनाबाह्य संस्था आहे, केंद्र राज्य संबंध आहे, पंचायत राज सारखे असणारे विषय. मागच्या 2 वर्ष अगोदर पंचायत राजचा चुकून एखादा प्रश्न असायचा, पण सध्या आयोग म्हणतोय की नाही मी पंचायत राजवरती क्वेश्चन विचारणार, पण ते पण बेअर ऍक्ट वरती विचारणार. समजते? म्हणजे आज सध्याला तुम्ही पंचायत राजवरचा कोणतंही पुस्तक वाचा महाराष्ट्रातलं, त्यातला एकही प्रश्न पडत नाही. हा का? तो पुस्तकातला प्रश्न विचारत नाही आयोग. का? तो काय विचारतोय? बेअर ऍक्ट विचारतोय. बेअर ऍक्ट म्हणजेच कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्रातलं ग्रामीण प्रशासन खरंच चालतं त्यावरती प्रश्न विचारतोय. म्हणजे तो काय करतोय? प्रत्यक्षात त्या असणाऱ्या कायद्यातील तरतुदी विचारतोय. जसं आत्ता सध्याला तो प्रश्नाचा ज्याचा सगळ्यात मोठा फोकस पॉईंट कोणता या ठिकाणी, तर आत्ता तो विचारतोय कोणत्याही असणाऱ्या हाऊसेसमध्ये, म्हणजे समजा तो ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच्यामध्ये एखादा मुद्दा मांडायचाय आणि सभागृहाची संमती घ्यायची असेल तर कितव्या प्रकारच्या असणाऱ्या बहुमताचा रेफरन्स तिथं घेतला जातो याच्यावरती आयोगाचा कल जास्त आहे. झेडपी अंतर्गत विषय समित्या आहेत, त्या विषय समित्यामध्ये एखादा निर्णय कम्प्लीट करायचा असेल तर त्याला किती बहुमत असेल त्याच्यावरती आयोग प्रश्न करतोय. आणि मागच्या सलग 3 वर्ष एकच प्रश्न आहे रिपीटेडली, फक्त दोन तीन विधानं चेंज करतोय. कशावरती? झेडपीच्या मुद्द्यांवरती. म्हणजे लक्षात काय घ्यायचंय की आपल्याला सिलॅबस देत असताना एकच शब्द जरी दिला असेल तरी आपल्याला अभ्यास करायचा आहे सगळ्याच असणाऱ्या टॉपिकचा. मग आता जनरली पहा याच्यामध्ये तुम्हाला आयोग कोणत्या मूळ असणाऱ्या टॉपिक भोवतीच आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन वारंवार विचारताना दिसतोय. मग दिसेल तुम्हाला असे काही चॅप्टर असतात बा, म्हणजेच काय, कंटिन्युअसली प्रत्येक परीक्षेमध्ये तो प्रश्न विचारणारे पार्लमेंटवरती आहेच आहे, नंतर उल्लेख केला तर राज्य विधिमंडळावरती असणारच आहे. म्हणजे आयोगाचा ट्रॅडिशनल वे फिक्स आहे, त्याला काय विचारायचंय काय नाही हे कन्फर्मली तो सांगत जाणार आहे, पण कधी कधी सरप्राइझिंगली तो काही क्वेश्चन चेंज करतो. चेंज का करतो? तर हे बघा, इथं तुम्हाला पंचायत राजशी निगडीत असणारे क्वेश्चन दिसतात किती हो, इथं तीन आहेत, इथं दोन आहेत. का असं विचारलं गेलं? मग सध्या एक मुद्दा खूप जास्त गाजतोय पहा, तुम्ही ऐकला सुद्धा असेल, वन नेशन वन इलेक्शन ऐकलंय. भारतामध्ये काय करायचंय? आता हा प्रश्न युपीएससीच्या प्रीला आत्ताच येऊन गेलेला आहे, आता 2024 कुठला, वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित. ओके, मुद्दा कसा आहे थोडस नीट ऐका. या असणाऱ्या मुद्द्यासाठी कोणती समिती कंडक्ट करण्यात आली होती असा कॉमन मुद्दा आपण विचारात घेऊ शकतो. मग आपले असणारे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नियंत्रणामध्ये हा मुद्दा आलेला होता. त्या असणाऱ्या समितीमध्ये एक सदस्य कोण आहेत माहितीये का, ज्यांचं पुस्तक आपण वाचणार आहोत? सुभाष कश्यप साहेब. पुढचा मुद्दा, या असणाऱ्या वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्याला सपोर्ट कोण करणार आहे? लॉ कमिशन सपोर्ट करणार आहे. मग यामध्ये कोणत्या इलेक्शन एकत्र घ्यायचे? मग इलेक्शन एकत्र घ्यायचे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. बर, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शन एकत्र घेणं कधी पॉसिबल आहे?
कधी पॉसिबल आहे यासाठी एक सिंपल मुद्दा माहिती पाहिजे की आपल्या भारतामध्ये मतदार संघ निर्धारित कोण करतो? मग आपल्या भारतामध्ये मतदार संघ निर्धारित करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? जनरली बघायला गेलं तर इलेक्शन कमिशनकडे असतं. मी आत्ता इलेक्शनचा मुद्दा चाललाय म्हणून या मुद्द्यावरती बोलतोय. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रेफरन्स असेल पण आपल्या भारतामध्ये तर हा काम करत नाही, मग कोण करतो? तर तो त्याच्या कंट्रोलमध्ये एक सगळ्यात महत्वाची संस्था स्थापन करतो ज्याला म्हणतो आपण डिलिमिटेशन कमिशन, परिसीमन आयोग. हा प्रश्न आता युपीएससीला पण केलेला होता. हा डीसी जो आहे ना, तो डीसी कधीपर्यंत नियुक्त होणार नाहीये? 2026 पर्यंत नियुक्त होणार नाही. का? आपल्या भारतामध्ये सद्य परिस्थितीमध्ये मतदारसंघामध्ये बदल करायची गरज नाहीये असं सांगण्यात आलं होतं 84व्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीनं 2001 ला, की कधीपर्यंत बदल करायची गरज नाही, 2026 पर्यंत. म्हणजे शब्द जनरल आहे ना, वन नेशन वन इलेक्शन कधी घडतील? मास्तर 2026 नंतर घडेल, सिंपल आहे. मग प्रश्न असा असतो, 26 नंतर घडायचं असेल तर आपल्या भारतामध्ये सगळ्या विधानसभांच्या इलेक्शन एकदाच, त्यासोबत लोकसभेची इलेक्शन झाली पाहिजे. मग यासाठी कोणते चेंजेस करावे लागतील? तर 5 वर्षाचा पूर्ण टर्म आपल्याला मानावा लागणार नाही. कारण 5 वर्षाचा पूर्ण टर्म मानला तर एखाद्या राज्यामध्ये एखादं राज्य बरखास्त झालं, तिथं सरकार अल्पमतामध्ये गेल्यानंतर, तर त्याचा असणारा कार्यकाल 5 वर्ष होणारच नाहीये. अशा कंडिशनमध्ये तो इतर राज्यांसोबत मॅच करू शकत नाही ना. मग तिथं काय करायचंय? त्या अनुषंगाने क्वेश्चन्स विचारतोय. म्हणजे आयोग काय करतोय? क्वेश्चन ट्रॅडिशनल वे मध्ये त्या त्या पार्टवरती आहेतच, पण जेव्हा करंटचा अँगल वाढतो तेव्हा तो या मुद्द्यांच्या बाहेर जातो आणि तो काय करतो? वेगळ्या मुद्द्यांवरती क्वेश्चन करतो. अगोदरचे सगळे क्वेश्चन्स पहा, तुम्हाला 10-11, 10-11 दिसतील. मी 11-12 का म्हटलं तिथं? कारण ते करंटचे असणारे मुद्दे त्या ठिकाणी वाढले होते थोडेसे म्हणून. आत्ता सध्या 2023 चा उल्लेख केला तर किती क्वेश्चन्स आहेत आपल्याला 2023 ला? 15 क्वेश्चन्स विचारण्यात आले होते. या 15 क्वेश्चन्स मध्ये जर बघितलं, परत बघा जे खालचे टॉपिक आहेत ना, कुठून? मूलभूत हक्कानंतरचे असणारे टॉपिक, तिथंच आपल्याला जास्त क्वेश्चन फोकसमध्ये येताना दिसत आहेत. म्हणजेच काय? आपल्याला जास्त तयारी कोणत्या असणाऱ्या घटकांची करावी लागेल हे क्लिअरली सांगून जातो PYQ. म्हणून या PYQ चा अभ्यास करायचा आहे. आणि या वर्षाचा प्रिपरेशनचा फेज लक्षात घेतला तर 2023 ला आयोग चेंज झालेला आहे. कारण पहिलीच एक्झाम आहे सिलेबस चेंज झाल्यानंतरचा आणि एक्झाम कंबाईन झाल्यानंतरचा, जिथं आपल्याला ग्रुप C चाही रेफरन्स त्या ठिकाणी ऍड होताना दिसला. मग त्या कंडिशन्समध्ये आयोगानं प्रीला कोणते क्वेश्चन्स विचारले याचा जर उल्लेख केला तर आयोगाचा मेन संदर्भ या मुद्द्यांवरती आपल्याला फोकस होताना दिसतो. आता कोणकोणत्या घटकांवरती फोकस केला होता बघा. त्यांनी क्वेश्चन विचारला महाधिवक्त्यावरती, त्यांनी क्वेश्चन विचारला हायकोर्टावरती, पंचायत राजच्या दिवसासंदर्भातला क्वेश्चन विचारला, विधान परिषदेवरती विचारला, घटना दुरुस्तीवरती विचारला, सरपंचांच्या अधिकारावरती विचारला, सरकारी आयोग, निवडणूक आयोग, विचारवंतांवरती, घटना समितीवरती, मसुद्याच्या वाचनावरती, मार्गदर्शक तत्वावरती आहे, 1919 कायद्यावरती आहे, हक्कावरती आहे, विषय सूचीवरती. म्हणजे यातले बरेचसे मुद्दे, जवळपास 7 ते 8 क्वेश्चन्स हे कशावरती डिपेंड आहेत? करंट अफेअरला कनेक्टेड आहे. आणि राहिलेले 7 ते 8 क्वेश्चन्स आहेत का, ते कसे आहेत? ट्रॅडिशनल क्वेश्चन्स आहेत. म्हणजे काय? जे विचारलेच पाहिजेत अशा मुद्द्यांवरती फोकस आपल्याला दिसतो. जसा उल्लेख केला या ठिकाणी तर हा क्वेश्चन आपल्याला दिसतो जो मूलभूत हक्कांशी संबंधित आहे, बाबा तो आपल्या घटनेअंतर्गत महत्वपूर्ण आहे म्हणून त्याच्यावरती क्वेश्चन विचारताना दिसतोय आयोग. म्हणजेच काय करायचं आपल्याला? आयोगाचा कल समजून घेण्यासाठी त्या असणाऱ्या क्वेश्चन पेपरला योग्य पद्धतीनं अनालाइज करणं गरजेचं आहे. मग पुढे जाऊया आपण प्री नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे आपल्याला पोस्ट मिळणार आहे, तो म्हणजेच कुठला? मेन्सचा असणारा पार्ट. मेन्समध्ये ग्रुप बी ग्रुप सी दोघांना सेम सिलेबस मेन्शन केलं आयोगानं. काय नाव टाकलंय आपल्या सब्जेक्टचं? नावच हे आहे भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ व विधिमंडळ इत्यादी. म्हणजे आत्ता आयोग टू दी पॉइंट झाला. प्रिलियमला फक्त एकच शब्द टाकलाय, काय? राज्यशास्त्र. आणि मेन्सला काय म्हणतोय? की तुम्हाला त्या राज्यशास्त्राचा काही संबंध नाहीये, तुम्ही काय करा? तुम्ही साधं राज्यघटनेचाच अभ्यास करा. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला विषय कुठला आहे? फक्त भारतीय राज्यघटनाच आहे. ओके, पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट ऑप्शनल मध्ये जाऊ द्या, तो
तो तुम्हाला युपीएससीमध्ये चेंज झालेल्या एमपीएससीच्या नवीन पॅटर्नमध्ये दिसेल. तो त्या जीएसमध्ये पण येत नाही बरं का त्यांच्या, तिथं काय लक्षात घ्यायचं हाच विषय आपल्याला अभ्यासावा लागेल. मग कोणकोणत्या सब टॉपिकचा रेफरन्स या मेन्सच्या सिलेबसमध्ये दिलाय बघा. पहिला रेफरन्स दिलाय घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची असणारी भूमिका आणि तत्वे, म्हणजेच काय आपल्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा आधार घेत घटना निर्मितीवरती बोललं जातं. एक सिंपल मुद्दा याच्यामध्ये असेल. सोबतच काय मांडले होते त्यांनी, घटनेतील महत्वाची कलमा आणि ठळक वैशिष्ट्ये. प्रश्न इथं संपला बरं का, म्हणजे आयोग 395 कलमापैकी काहीही विचारू शकतो हे तर क्लिअर झालं. म्हणजे आयोगावरती आपण ब्लेम करू शकत नाही. आपण तमिळनाडूची एक्झाम देत नाही हा का, त्या राज्यांमध्ये एक्झामच्या असणाऱ्या पॅटर्नमध्ये मेन्शन असतं बरं का की कोणते कंटेंट विचारले जाणार आहेत आणि कोणत्या रेफरन्स बुकमधले असतील. आपल्याकडे तसं आहे का अजून तरी नाही हा. आपल्याला काय करावं लागेल, आयोग वाढतोय आणि आयोग काय म्हणतोय 395 कलमातला कोणताही कलम कधीही आवश्यक असेल तर त्या ठिकाणी मी विचारू शकतो. मी तुम्हाला एक सिंगल प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या फक्त. समजा तुम्ही भविष्यामध्ये पीएसआय एसटीआय एसओ सब रजिस्ट्रार झालात, 6 वर्ष तुम्ही काम केले, त्यानंतर अचानक तुमचं इन्क्रीमेंट थांबवलं गेलं तर तुम्ही खटला दाखल कुठं करणार? तुमचं इन्क्रीमेंट थांबवलं गेले 6 वर्षानंतर कुठं जाणार तुम्ही खटला दाखल करायला? हा मग हा रेफरन्स येतो कुठला, ट्रायब्युनल्सचा. यासाठी काय करतो आपण मग, मग जर मी सेंट्रल असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने काम करत असेल तर मी कॅटमध्ये जाईल, आणि मी स्टेटमध्ये काम करतोय तर कुठे जाणार या ठिकाणी, मी मॅटमध्ये जाईल. मग कॅट आणि मॅटचा रेफरन्स जेव्हा येतो मग आयोग क्वेश्चन कोणत्या आर्टिकलवरती विचारतो माहितीये का, मग तो विचारतो 323 कॅपिटल A, 323 कॅपिटल B. मग तुम्ही ग्रीन ट्रायब्युनल वगैरे ऐकता, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो की हरित न्यायाधिकरण, या न्यायाधिकरणाचा रेफरन्स तुम्हाला दिसतो मग कॅपिटल बी च्या अनुषंगाने. म्हणजे काय, आयोग क्वेश्चन विचारतो ह्या आर्टिकल वरती सुद्धा. याचा मेन्शन आयोगाने सिलेबस मध्ये कुठेच नाही केला तरी पण काय करतो आयोग, तो संदर्भ विचारतो. का विचारतो, कारण तुम्ही प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहात की नाही, आहातच ना, त्यामुळे तो क्वेश्चन विचारताना दिसतो. म्हणून सगळ्यात जास्त ब्रॉड मुद्दा कुठला असेल तर महत्वाची कलमा आणि ठळक वैशिष्ट्य या पॉइंट वरती जातो. पुढचा उल्लेख केला तर काय असेल, तर केंद्र राज्य संबंधाचा पार्ट आहे जो 2021 पासून कंटिन्युअसली आपल्या असणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये किमान एक तरी प्रश्न विचारतोय. का, आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त असणारे विवाद हे कोणा दरम्यान होतात, केंद्र आणि राज्यामध्ये होतात. यासाठी आपली घटना जेव्हा लिहिली जात होती ना त्यावेळेस एक समिती आली होती ज्याला म्हणतो आपण त्रिमंत्री आयोग किंवा कॅबिनेट मिशन, आणि त्यामध्ये एक शिफारस अशी होती की राज्यांना विशेष अधिकार असतील प्लस जे शेषाधिकार आहेत का ते केंद्राला नसतील तर कोणाला असतील, राज्यांना असतील. आणि हे राज्य काय करू शकतात, प्रत्येक 10 वर्षानंतर केंद्राला मागणी करू शकतात की घटनेमध्ये बदल करावं. म्हणजे मुळात घटना लिहिताना ब्रिटिशांची मेंटॅलिटी ही होतीच, कोणाला जास्त अधिकार द्यायचे, राज्यांना जास्त अधिकार द्यायचे. म्हणजे आत्ताच्या कंडिशनमध्ये आपली राज्यघटना दोघांना अधिकार देतेच, केंद्राला पण देते राज्याला पण देते, तरी पण आपल्याला बऱ्याच वेळा कोण बलाढ्य दिसतो, केंद्र बलाढ्य दिसतो. म्हणून सगळ्यात मोठा विवाद या दोघांमध्ये आहे आणि हाच विवाद क्लिअर करण्याचं काम कोण करतो, केंद्र राज्य संबंध करतो. एक सिंपल सिंपल मुद्दा ऐका, आपल्या भारतामध्ये ब्रिटिश जेव्हा होते ना तेव्हा प्रिन्सली स्टेट होते ना मोस्ट ऑफ द टाइम. म्हणजेच काय, आपल्या भारतामध्ये संस्थानांचा प्रभाव खूप जास्त होता. मग संस्थानं किती होती आपल्या भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा, मग आपण बऱ्याच वेळा ऐकतो की बाबा 600+ संस्थानं होते. ऍक्च्युअल संस्थानं किती राहिली होती जेव्हा ब्रिटिशांच्या अनुषंगाने माउंट बॅटन योजना डिक्लेअर झाली तेव्हा, मग त्यावेळेस संस्थानं राहिले होते 565. आणि या 565 संस्थानापैकी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये किती संस्थानं होती, तर 13. आणि भारताच्या हद्दीमध्ये संस्थानं किती होती, तर 552. मग 552 संस्थानं भारतामध्ये विलीन झालेत का, तर येस झाले, पण त्याला अडचणीचा भाग राहिला 3 संस्थानांचा. कोणते 3 संस्थानं होती, मग याच्यामध्ये होते या ठिकाणी जुनागड असेल, सोबत असेल हैदराबाद असेल आणि जम्मू काश्मीर असेल. मग सर्वांनी ऑपरेशन पोलोचा रेफरन्स त्या ठिकाणी ऐकलेला होता, त्या अनुषंगाने आपण काय केलं, हैदराबाद आपल्या भारतामध्ये या ठिकाणी विलीन केलेला दिसतो. नंतर येतो मुद्दा जुनागड, जुनागडनं इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन वरती पाकिस्तानमध्ये साईन केलेला होता, पण पाकिस्तानची अपेक्षा होती की जम्मू काश्मीर आपल्याकडे यावा, म्हणून त्यांनी सांगितलं इथं आम्ही जनमत चाचणी घेतो. मग इथं रेफरंडम झाला, जनमत चाचणी झाली, जुनागड भारतात आला. सगळ्यात मोठा अडचणीचा भाग कोणता होता,
जम्मू काश्मीरचा होता. आता संस्थानं होती ना, संस्थानं म्हणजे जुन्या कालखंडातले राजे रजवाडे, त्यांच्याकडे स्वतःचं सैन्य होतं का? राजे होते म्हणल्यानंतर सैन्य होतं. मग माझा प्रश्न असा आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्यानंतर घटना लागू झाल्यानंतर सुद्धा या लोकांना सैन्य बाळगण्याचा अधिकार दिला का? कोणाला? या संस्थानिकांना स्वतःचं सैन्य बाळगण्याचा अधिकार दिला का? मग आपल्या राज्यघटनेमध्ये एक आर्टिकल आहे, आर्टिकल 259, हित आहे प्रांतांकडे सशस्त्र सैन्य दल बाळगण्याचा अधिकार. कोणाकडे? प्रांतांकडे. मग आता मला सिंपल सिंपल मुद्दा सांगा, जेव्हा सैन्याचे सगळे अधिकार केंद्राकडे जातील तेव्हा हे कलम ठेवायची गरज राहील का? नाही ना. मग थोडस नीट ऐका, 1956 आपण 6वी घटना दुरुस्ती करतो आणि 3 विषय केंद्र सूचीमध्ये वाढवतो. त्यातला एक सगळ्यात महत्वाचा विषय 2A, आणि 2A काय म्हणतो? केंद्राकडे सर्व सैन्य दलाचे अधिकार असतील. म्हणजे ऑटोमॅटिकली काय झालं, प्रांतांना दिलेले सैन्याचे अधिकार कॅन्सल करावे लागतील. मग नेक्स्ट घटना दुरुस्तीने काय केलं, 259 कलम कॅन्सल केलं. आता हाईट पुढे बघा, राज्यांमध्ये कंट्रोल ठेवायचंय तर सैन्य पाठवावं लागेल ना आपल्याला. मग त्यासाठी याच्याच 2 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा कायदा आला, त्याला म्हणतो आपण अप्सपा कायदा, आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट. म्हणजे काय, प्रांत होते केंद्रही आहे, दोघांमध्ये कशा पद्धतीची व्यवस्था सुरळीमध्ये चालली पाहिजे यासाठी कोणता शब्द येतोय, केंद्र राज्य संबंध. मग आपल्याला अभ्यास करायचा आहे कोणत्या 2 भागांचा, भाग नंबर 11, भाग नंबर 12, आणि थोडासा व्यापाराचा उल्लेख केला तर भाग नंबर 13चाही अभ्यास करायचा आहे. म्हणजे मेन्स मध्ये थोडस डेप्थ मध्ये जायचंय, पण हे जात असताना कशानंतर कोणती घटना घडत गेली याचाही थोडासा रेफरन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नंतर येतो कुठला, निधर्मी राज्याची संकल्पना. आपल्या भारतामध्ये आपण धर्मनिरपेक्षता या भूमिकेवरती खूप जास्त फोकस करतो. सरनाम्यामध्ये आपल्या तो शब्द सुद्धा आपण समाविष्ट केला, नंतरच्या फेजमध्ये केला तरी केला तर आहे. अशा कंडिशनमध्ये कोणकोणत्या व्यवस्थेमध्ये हा निधर्मी राज्य आहे, आणि मागच्याच असणाऱ्या मेन्समध्ये आयोगाने एक क्वेश्चन केला होता, भाग 3 मधील मूलभूत हक्क सोडून इतर ठिकाणचे संविधानिक हक्क कोणते, असा प्रश्न केला होता. आणि खाली आर्टिकल टाकले होते त्यांनी, आर्टिकल 300A, आर्टिकल 381, 281 असे आर्टिकल टाकले. का? कारण का निधर्मी राज्याची संकल्पना फक्त हक्कात नाहीये, राज्यघटनेमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसते आपल्याला. मग कसा आहे भारत निधर्मी, भारतामध्ये कोणत्याच धर्माला महत्व दिलं जातं की नाही, का खरंच प्रत्येक धर्माला समप्रमाणामध्ये अधिकार देणं म्हणजे निधर्मी राज्य आहे, याचाही उल्लेख आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. सोबत उल्लेख काय, जो कॉमन आहे प्रत्येक प्रीला मेन्सला असतोच क्वेश्चन, कशावरती, मूलभूत हक्क आणि कर्तव्यावरती असणारे क्वेश्चन्स आहेत. आता एक सध्या मुद्दा खूप जास्त मोठ्या पद्धतीने गाजतोय, तुम्ही सर्वांनी ऐकलं सुद्धा असेल, आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक हक्क हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सुद्धा आहे का? काय वाटतं, मला भाषण अभिव्यक्त करण्याचा अधिकार आहे तर याचा अर्थ मला शांत बसण्याचा पण अधिकार आहे का? सिंपल आहे, म्हणजे प्रत्येक हक्क कसा आहे, पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे, पण त्याच्यामध्ये एक अपवाद आहे. कलम नंबर 21 मध्ये प्रत्येक व्यक्तीला जिवंत राहण्याचा अधिकार आहे ना, पण उलट करूया आपण निगेटिव्ह, मग प्रत्येक व्यक्तीला मरण्याचा अधिकार आहे का? हा मुद्दा अजूनही भारतात आलेला नाही, त्याला शब्द येतो इच्छा मृत्यूचा. हा इच्छा मरणाचा संदर्भ आला तर तो ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह या 2 मुद्द्यांमध्ये असतो. त्यामध्ये सर्वांनी केम हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या नर्सचं उदाहरण ऐकलं असेल, कोम्यामध्ये होती, त्यांच्या घरच्यांनी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे कंटिन्युअसली मागणी केली की इच्छा मृत्यू द्या, दिली का इच्छा मृत्यू त्या ठिकाणी? नाही. का? आपल्या भारतामध्ये एकमात्र कलम असा आहे ज्याच्या असणाऱ्या पॉझिटिव्ह मुद्द्याला काय नाहीये, निगेटिव्ह बाजू नाहीये, हे समजणं गरजेचं आहे. आणि आयोग याच्यावरतीच क्वेश्चन करतो, म्हणजे रॅन्डमली पॉईंट आहे, ट्रॅडिशनल मुद्दा आहे, तर त्याच गोष्टीवरती फोकस न ठेवता आपल्याला थोडस डायनॅमिक होऊन आयोग कशामध्ये जाऊ शकतो याचाही रेफरन्स या ठिकाणी बघणं गरजेचं असणार आहे. नंतर येतो अतिशय महत्वाचा मुद्दा, आणि आता सध्याचा असणाऱ्या गव्हर्नमेंट जो आहे ना, ज्याचा जो अजेंडा दिसतो कंटिन्युअसली आपल्याला, तो पण शब्द याच्यामध्येच आहे. कुठला? राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डीपीएसपीचा पार्ट आला. शिक्षण आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड. बरं, सिंपल सिंपल शिक्षणाचा मुद्दा आला तर मी प्रत्येक बॅचमध्ये एक शब्द सांगतो, पहा तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुम्ही जेडपी शाळा पाहिलेला आहात,
त्या जडपी शाळेच्या बाहेर एक सिस पेन्सिल रंगवलेली असते पा. सिस पेन्सिलवरती एक मुलगा आणि एक मुलगी बसवलेले, बरोबर ना? आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिले पा. काय लिहिले वाक्य? व्हेरी गुड. सारे शिकूया पुढे जाऊया, बरोबर ना? सब पढे सब बढे. तो कोणत्या स्कीमच्या अंतर्गत आला? ज्याला म्हणतो आपण 2001 सर्व शिक्षा अभियान, बरोबर ना? आणि 2010 याला वाढवण्यासाठी आणला माध्यमिक शिक्षा अभियान. आणि याच्यावरती मागच्या वर्षी या दोघांना मर्ज केलं ना? हो म्हणायचं काय, मागच्या वर्षी या दोघांना मर्ज केलं आणि काय आणलं? समग्र शिक्षा अभियान. काय आणलं? समग्र शिक्षा अभियान. मग या गोष्टीचा उल्लेख केला तर आयोग कुठल्या लेवलपर्यंत जातो बघा शिक्षणाच्या टॉपिकमध्ये. आयोगाने प्रश्न विचारला, सारे शिकूया पुढे जाऊया याच्यावरती एक गीत तयार केलं होतं ना अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या कार्यकालामध्ये. कोणतं गीत होतं? स्कूल चले हम. कोणतं गीत होतं? स्कूल चले हम. काय वाटतं तुम्हाला आयोगाने प्रश्न काय विचारला असेल? आयोगाने प्रश्न विचारला, स्कूल चले हम या गीताचे लिरिक्स लिहिले कोणी आणि हे गीत गायलं कोणी? काय प्रश्न होता? स्कूल चले हम या गीताचे लिरिक्स लिहिले कुणी आणि गायलं कुणी? आणि त्या ऑप्शनमध्ये एक नाव होतं ए आर रेहमान साहेबांचं. आणि आपल्याला माहिती आहे की ऑस्कर पर्यंत मजल मारणारी व्यक्ती कोण? एक मात्र ए आर रेहमान साहेब. आपण लगेच काय करून टाकतो? ए आर रेहमान साहेबांना टिक करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला हे पण माहिती पाहिजे ते गीत लिहिलं कुणी? ऋषिकेश पांडेने लिहिलेलं आहे आणि त्याला मदत करणारे डीएम आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्या मदतीमुळं हा संदर्भ आला. पण गीत गायलं कुणी? तर गीत गायलेलं शान. म्हणजे काय? शब्द दिलाय शिक्षण, तर फक्त त्या शिक्षणाशी संबंधित मुद्द्यावरती आत्ता काय चाललंय याच्यावर लिमिट राहून उपयोगाचं नाही. आत्ताच्या घटना बदलत आहेत, त्याचा बेस काय होता? आत्ता कुठला शब्द गाजतोय? समग्र शिक्षा अभियान. तर त्याच्या अनुषंगाने अगोदरचे कोणते दोन मुद्दे होते? मागचे दोन्ही पेपर पहा, तुम्हाला दिसेल की कंबाईन हा मागच्या 4 प्रश्न विचारतोय. कुठं? करंटच्या अँगलमध्ये. तो डायरेक्टली राज्यसेवेसारखा याच वर्षातले मुद्दे नाही विचारत आहे. त्याच्यामुळे थोडासा आढावा जास्त घ्यावा लागेल. सिम्पल सिम्पल तुम्हाला असा प्रश्न विचारला मी, शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये असतो? म्हणजे कोणाकडे जास्त अधिकार असतो? तो केंद्राकडे अधिकाराचा संदर्भ आहे, राज्याकडे अधिकाराचा संदर्भ आहे, का तो समवर्ती सूचीमध्ये येतो? दोघांनाही अधिकार याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे का असं मास्तर प्रश्न विचारतोय. 2020 आपल्या भारतामध्ये आला न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण किती होती? फक्त 2 होती, कधी कधीची होती? त्यासाठी आपण कोठारी कमिशनचा रेफरन्स अभ्यासतो. मग संदर्भ येतो कधीचा? पहिला होता 68, दुसरा संख्या फक्त अल्टीपल्टी करायची 86, त्यानंतर डायरेक्टली कुठे गेला? 2020. मग पहिला प्रश्न कॉमन असेल ना, आयोग काय विचारेल? शिक्षण हा विषय कोणत्या सूची अंतर्गत असणार आहे? जसं कोविडमध्ये 2021 आपल्या केंद्रामध्ये 3 फार्म बिल मंजूर झाले होते, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून असणारे फार्म बिल मंजूर केले, तेव्हा एक मुद्दा सिंपल गाजला होता. कुठला? फार्म बिल मंजूर करायचे तर विषय कोणता असेल? कृषी. तर प्रश्न तोच आहे, कृषी हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? राज्य सूचीमध्ये. राज्य सूचीमध्ये असताना त्याच्यावरती केंद्र कायदा कसा काय तयार करू शकतो? मग तुमच्याच प्रीला प्रश्न विचारला होता कलम 249 वर. मग तिथं अधिकार दिला जातो राज्यसभेत थ्रू केंद्राला. मग हा प्रश्न विचारला गेला, चर्चेमध्ये होता कुठला संदर्भ? फार्म बिल. मुद्दा होता कशाचा? विषय सूचीचा. प्रश्न विचारलाय कशावरती? 249 वरती. मग आता तोच आहे, शिक्षणाचा मुद्दा गाजतोय सध्या, म्हणून तर सिलॅबसच्या अनुषंगाने नवीन मुद्द्यामध्ये शिक्षण सेपरेट टॉपिकच्या अनुषंगाने मेन्शन केलंय. राज्यसेवेमध्ये गेला तर शिक्षण हा सेपरेट टॉपिक तुम्हाला पेपर 3 मध्ये पण दिसेल जीएसच्या, पेपर 2 मध्ये पण दिसेल क्वालिटीच्या, या अनुषंगाने याची तयारी करायची. मग शिक्षण हा विषय आपल्याला 1976 पर्यंत राज्य सूचीमध्ये दिसला होता, तो 76 नंतर कुठे गेला? समवर्तीमध्ये. म्हणजे कोण कायदा करू शकतो? केंद्र पण करू शकतो, राज्य पण करू शकतो. हा संदर्भ याच्यामध्ये वाढताना आपल्याला दिसतो, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग शिक्षणाच्या अनुषंगाने आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली तर प्रश्न असा असतो, कोणत्या एज ग्रुपला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय? काय वाटतं? कोणत्या एज ग्रुपला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे? येस, कोणता एज ग्रुप असतो जनरली? काय कशा कोणत्या एज ग्रुपला शिक्षणामध्ये आणायचे? डिस्कशन खूप चालतं पहा या एज ग्रुपचं. मग आपण एक एज ग्रुप कंटिन्युअसली वाचतो ऐकतो, तो असतो किती?
6 ते 14 वयोगट जनरली ऐकतो वाचतो म्हणू ना, पण या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा संदर्भ बदलला. आणि काय केला संदर्भ? तो संदर्भ केला वयोगट 3 ते 18 पर्यंत. आयोगाचा मेन प्रश्न विचारण्याचा कल कुठं असेल? या मुद्द्यांवरती असेल. पण याच्याही पुढे जाऊन प्रश्न काय असेल, आपल्या राज्यघटनेमध्ये 21A हे कलम ऍड करून याला राईट टू एज्युकेशन मध्ये टाकलेलं आहे, शिक्षणाच्या हक्कामध्ये. मग प्रश्न असा येतो की शिक्षणाच्या हक्कामध्ये एज ग्रुप चेंज होईल का? आता 6 ते 14 ऐवजी तो 3 ते 18 होईल का? मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं मागच्या 2 वर्षामध्ये क्लिअर केलंय असं काही होणार नाही. राईट टू एज्युकेशन मध्ये फक्त कोणतं असेल एज? 6 ते 14 असेल. मग माझा एक सिंपल प्रश्न आहे, ते मला उत्तर द्या. भारतात शिक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, विधान बरोबर का चुकीचं? हा, म्हणजे काय होतं मुद्दा परत त्या ठिकाणी, की आपण क्लॅरिटीनं लक्ष देत नाही म्हणून बरोबर म्हणून जातो, पण चुकीचं आहे ना. शिक्षणाचा हक्क फक्त 14 एज पर्यंत आहे. परत तोच मुद्दा, त्याच्या पुढच्या शिक्षणाचा मेन्शन केलाय का? आणि मास्तर तू विचारताना आम्हाला स्पेसिफिक विचारलंच नाही बाबा, प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, उच्च माध्यमिक आहे, पदवी आहे. त्यामुळं आयोग काय करतो, सारणी परीक्षा प्रीलाच ठेवतो. आणि अशा पद्धतीच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने म्हणतो उत्तर चुकीचं आहे बाबा तुझं. म्हणजे काय लक्षात घ्यायचं, मुद्दा गाजतोय त्या अनुषंगाने प्रश्न असेल. पुढचा तर खूप महत्वाचा मुद्दा आहे, कुठला? युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोड असणारा एकमात्र राज्य आपण कंटिन्युअसली ऐकत होतो गोवा. आता त्यानंतर काही राज्य ऍड होताना दिसतात आपल्याला, मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्या राज्याचा उल्लेख केला तर आपण उत्तराखंडकडे वगैरे जातोय. पण नेमकं युनिफॉर्म सिव्हिल कोड काय असतो? प्रत्यक्षात आपल्या भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आला तर रिझर्वेशन कॅन्सल होईल का? हा एक कॉमन प्रश्न लोकांच्या डोळ्यासमोर असतो. काय वाटतं? समान नागरी कायदा आला तर आपल्या भारतातलं रिझर्वेशन संपेल का? मग रिझर्वेशनच्या मुद्द्यावरती काय चाललंय हे आपण कुठं वाचतो? हक्कात. बघा सिलेबस पण कसा आहे, तुम्ही हक्क वाचले, हक्कामध्ये कलम 16 वाचलाय, त्यामध्ये रिझर्वेशनची कंडिशन्स काय आहेत ते वाचले, ते वाचून कुठे आलात? डीपीएसपी मध्ये आलात. डीपीएसपी मध्ये काय वाचताय? युनिफॉर्म सिव्हिल कोड वाचताय. युनिफॉर्म सिव्हिल कोड वाचताना आर्टिकल 44 मध्ये काय दिले या मुद्द्याला तुम्ही क्लॅरिफाय करता. म्हणजे सिलॅबसनुसार आपण योग्य पद्धतीच्या मुद्द्यांचा अभ्यास करायला लागलो तर आपल्याला याच्या प्रश्नांची उत्तरं योग्य पद्धतीने सुटतात. नंतर येतो कुठला? स्वतंत्र न्यायपालिकेचा रेफरन्स असतो, किंवा आपण त्याला एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणतो. एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे सर्व न्यायालय कोणाच्या कंट्रोलमध्ये येतात? तर सुप्रीम कोर्टाच्या कंट्रोलमध्ये येतात. सुप्रीम कोर्टचा मुद्दा आला तर आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा घटना घडताना दिसत आहेत. आणि आता सध्या तर न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांमुळं बऱ्याचशा असणाऱ्या निर्णयामध्ये कोण एंट्री करतोय? सुप्रीम कोर्ट करतोय. म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळा कोणत्या मुद्द्यावरती विसंबून क्वेश्चन करतील? स्वतंत्र न्यायपालिकेच्या स्वरूपामध्ये. बाकीचा हा जो सेपरेट टॉपिक आहे ना कालचा, तो संपूर्ण राज्यावर डिपेंड आहे. काय दिलंय बघा त्याच्यामध्ये, राज्यपाल आहे, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आहे, कर्तव्य आहे त्यांचे, अधिकार कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभेचा उल्लेख येतो, विधान परिषद व त्यांच्या सदस्यांचा संदर्भ आहे, अधिकार कार्य व कर्तव्य, विधी समित्या इत्यादी. आता तो मेन्सचा पेपर झाला ना कंबाईनचा आता नोव्हेंबरमध्ये, त्यामध्ये क्वेश्चन काय होता माहितीये का? पुढीलपैकी कोणत्या राज्यात पूर्वी विधान परिषदा होत्या? का प्रश्न केला असेल हा? मग त्याच्या पाठीमागचं लॉजिक नीट ऐका. का? सध्या 2 राज्य चर्चेमध्ये आहेत, एक आहे आंध्र प्रदेश आणि दुसरा चर्चेमध्ये आहे वेस्ट बेंगॉल. का चर्चेमध्ये? आंध्र प्रदेशमध्ये वायरस रेड्डी साहेबांच्या मतानुसार जर बघितलं तर ते विधान परिषद रद्द करण्यावरती बहुमत घेताना दिसत आहेत. आणि दुसरं राज्य कोणतं? वेस्ट बेंगॉल. तर वेस्ट बेंगॉल काय करतोय? विधान परिषद निर्माण करण्याच्या विचारामध्ये आहे. मग हा मुद्दा चर्चेमध्ये आहे म्हणून प्रश्न कॉमन काय विचारला, की पूर्वी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषदा अस्तित्वात होत्या. एकदा प्रश्न आपल्याला काय विचारला गेला होता त्या ठिकाणी, की महाराष्ट्राच्या विधान परिषदेला 50 वर्ष कोणत्या वर्षी पूर्ण झाले? हा प्रश्न का विचारला गेला? तर आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार करताना आपला महाराष्ट्र हा नाव कधी मेन्शन करतो आपण? मग कॉमन आहे, 1 मे 1960 ला काय मेन्शन केलं आपण? महाराष्ट्र. पण महाराष्ट्र जरी 60 ला केला असेल, पण आपल्या सभागृहांमधल्या असणाऱ्या रचनेबद्दल 60च बोलायचं आहे का आपल्याला? तर नाही. मग आपली विधानसभा ही 1935 कायद्यानं 37 ला स्थापन झाली होती, त्याच्याही बॅकग्राऊंड वरती जायचंय. म्हणून आपल्या सिलॅबसमध्ये एक वाक्य असायचं पहा कंटिन्युअसली, कोणतं? महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह.
म्हणजे काय, आज महाराष्ट्राची विधानसभा किती जागांची आहे, आता इलेक्शन पण आहेत ऑगस्ट नंतर, आपल्याला त्याच्यामध्ये आचारसंहिता पण त्या ठिकाणी लागू होताना दिसेल, 288 जागांची विधानसभा लगेच 288 जागांनुसार आली का? म्हणजे जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा पहिल्या इलेक्शन कधी झाल्या? महाराष्ट्र निर्माण झाला 1960 ला, मग 1960 लाच पहिल्या इलेक्शन झाल्या का? नाही, पहिल्या इलेक्शन झाल्या 1962 ला. का? द्वैभाषिक बॉम्बे राज्याच्या निर्मितीच्या अनुषंगाने 57 पासून 62 पर्यंतचा 5 वर्षाचा कार्यकाल राखून ठेवला होता, त्यानंतर इलेक्शन घेतला. इलेक्शन जेव्हा घेतल्या तेव्हा जागा किती होत्या आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये? विधानसभेच्या 264. मग 264 चे 288 कसे झाले याचाही रेफरन्स आपल्याला घ्यावा लागेल. का? सिलेबसमध्ये काय मेन्शन असणार आहे? महाराष्ट्राचा विशेष संदर्भ या अनुषंगाने आपल्याला मेन्स असणार पार्ट असेल. आता मेन्स मध्ये काय दिसतंय आपल्याला? मेन्स मध्ये आता आपल्याला 15 क्वेश्चन दिसतात पॉलिटिक्सचे. पण 2021-22 पर्यंत कसं होतं? एएसओ साठी पार्ट हा वेगळा होता. का? जसं पीएसआय ला लॉ वरती तुम्हाला 55 क्वेश्चन होते मेन्सला, एसटीआय ला इकॉनॉमिक्स वरती 55 क्वेश्चन होते, तसं एएसओ मध्ये कशावरती? पॉलिटी वरती 55 क्वेश्चन होते. आणि या 55 क्वेश्चनचा जर आढावा घेतला तर परत एकदा तेच चॅप्टर दिसतात जिथं सर्वात जास्त क्वेश्चन फोकस होताना दिसतात. कोणते चॅप्टर येतो परत? तेच संसद, राष्ट्रपती, राज्य विधिमंडळ, पंचायत राज, न्याय व्यवस्था, केंद्र राज्य संबंध. याच्यापेक्षा वेगळा आयोग जात नाहीये. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या फोकसमध्ये पीएसआयच्या मुद्द्यांतर्गत बघितलं तर त्यावेळेस पण मेन्सला 10 क्वेश्चन होते फक्त. का? कारण जास्त क्वेश्चन एएसओ ला असायचे पॉलिटीचे, पीएसआय आणि एसटीआय ला 10 क्वेश्चन. हिथं पण बघा चॅप्टर तेच आहे. एसटीआय ला बघितलं, हिथं पण पहा चॅप्टर तेच आहे. म्हणजे काय लक्षात घ्यायचं, आयोग काय करतोय? आयोग एका बाजूनी ट्रॅडिशनल मुद्दे आयोगानं कन्फर्म केले, काय म्हणतोय की बाबा एवढेच मुद्दे आपल्याला परीक्षेमध्ये असणार आहे, त्याच्यासोबत फक्त इतर पार्टला तुम्हाला ऍड करावं लागेल, हे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न आयोग करतो. ठीक आहे, थोडासा विस्तारित संदर्भ काय आहे सिलेबसचा, आयोगाला काय अपेक्षित आहे, पीवायक्यूचा रेफरन्स घ्यायचा आणि मग आपल्या अभ्यासाला सुरुवात करायचंय. मग त्याच्यामध्ये एक स्टेज फॉलो करायची, ते म्हणजेच काय, आपल्याकडे कोणकोणते रेफरन्स बुक असले पाहिजेत याचा एक रेफरन्स मुद्दा याच्यामध्ये आणला पाहिजे. ठीक आहे, काय करायचंय? बेसिक स्टडी पासून स्टार्ट करायचं असेल तर काय करायचं, इयत्ता 11वी आणि 12वीचं असणारं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचायचं आपल्याला. पण याच्यामध्ये पण काय करायचं, 12वीचं असणारं पुस्तक हे ओल्ड एडिशनचं वाचायचं आहे 2013. का? कारण 12वीचं जे जुनं पुस्तक आहे ना ते संपूर्ण राज्यघटनेचं पुस्तक आहे. आणि हाईट काय माहितीये का? हाईट क्वेश्चन जशाच तसा आलेत हा या पुस्तकातले. आणि बऱ्याच वेळा जी माहिती रेफरन्स बुक देत नाहीत ना ती माहिती कोण देतो? 12वीचं पुस्तक देतो. म्हणून तुम्ही कंबाईनची तयारी करताय, बाकीचं बेसिक काहीच नाही वाचलं तरी चालतंय, फक्त कोणतं पुस्तक वाचा? 12वीचं पुस्तक वाचा. ठीक आहे, 12वीच्या पुस्तकाच्या असणाऱ्या पुस्तक मिळालं तर तुमचं लक, बघा कुठं मिळतं का काय, नाही मिळालं तर मी आपल्या ग्रुपवरती त्याचे असणारे जे झेरॉक्स काढलेले आहेत ना, म्हणजे त्याच्या प्रिंट काढलेत आपण त्या पद्धतीचे, मी तुम्हाला त्याची पीडीएफ त्या ठिकाणी टाकून देईन. ठीक आहे, कशाचा रेफरन्स घ्यायचा? 12वीच्या पुस्तकाचा. आणि न्यू एडिशन मधलं 11वीचं पुस्तक घेतलं तरी चालेल, याच्यामध्ये फक्त काय कन्सेप्ट दिलेत आणि आयोगाचा बराचसा कल आता कन्सेप्ट वरती सुद्धा वाढताना दिसतोय, हे थोडंसं लक्षात घ्या. नंतर बऱ्याच वेळा आपल्याला रेफरन्सेस काय वाचायचं ही एक अडचणीची बाब असते, कारण मार्केटमध्ये बुक्स खूप जास्त अवेलेबल होतात. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र ज्या बुकवरती त्या ठिकाणी जास्त रिलायबल असतो त्या बुकचा रेफरन्स आपल्याला घ्यायचा या ठिकाणी. म्हणजेच कुठलं? कोळंबे सरांचं असणार पुस्तक रेफरन्स मध्ये घ्या, नवीन एडिशनच्या अनुषंगाने त्यामध्ये जवळपास 100 पॉईंट ऍड होऊन आलेले आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही याच्या असणार रेफरन्सच्या माध्यमातून हा सिलेबस पूर्ण कव्हर होऊ शकतो. अख्खा भारत वाचतोय म्हणून मास्तर पण तेच सांगतो, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक पण सोबत असावं, बरोबर ना? जरी सिलेक्शन होईपर्यंत लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं नाही तरी शोकेस मध्ये ठेवण्यासाठी तर घ्या, लोकांना कळलं पाहिजे. मी प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस कोणतं पुस्तक होतं माझ्याकडं? लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक होतं. म्हणून घ्या. का? या साहेबांच्या पुस्तकातले असणारे बरेचसे कंटेंट रेफरन्ससाठी घ्यायचेत आपल्याला, हे मुद्दे थोडेसे राहू द्या. आणि महत्वाचा मुद्दा, ज्या साहेब लोकांना, तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांना कंबाईनचं प्रिपरेशन करत असताना राज्यसेवेचं सुद्धा प्रिपरेशन ऑटोमॅटिकली करायचं आहे,
अशा विद्यार्थ्यांनी फक्त काय करायचं, एक पुस्तक ऍडिशनल घ्यायचं फक्त, ते म्हणजे कोणतं, सुभाष कश्यप सरांचं. का? मी कंटिन्युअसली एक टॉपिक सांगितला की आयोग याच्यावरती प्रश्न विचारतोच ना, कोणता, संसद. तर कश्यप सरांचे खूप पुस्तक आहेत, त्यातलं एकच पुस्तक घ्यायचं, आवर पार्लमेंट. ते पुस्तक इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे कुठलं पुस्तक, आपली संसद. यामध्ये संसदेचे जेवढे मुद्दे आहेत का ते सगळं दिलेत, सिंपल सिंपल मुद्दा. मध्यंतरी एक प्रश्न विचारला होता आपल्याला, तो प्रश्न काय होता माहितीये का, भारतात शून्य प्रहराची सुरुवात केव्हा झालेली होती. शून्य प्रहर म्हणजे सभागृहाचं कामकाज चालतं, त्या कामकाजामध्ये पहिला तास असतो 11 ते 12 दरम्यान, तो असतो प्रश्नोत्तराचा. त्यानंतर बरोबर 12 वाजता येतो 0 आवर, ज्याला म्हणतो आपण शून्य प्रहर. आणि तो संदर्भ आणला गेला आपल्या भारतामध्ये कधी, तर 1960 दशकात. आणि एक्झॅक्टली इयर किती, 1962. हे जे रेफरन्स आहेत का, ते बऱ्याच वेळा इतर पुस्तकामध्ये सापडत नाही. साहजिक कुठं सापडेल तुम्हाला, जो पुस्तक मूळतः कोणावर फोकस करतोय, संसदेवरती, तर तिथं आपल्याला सापडतील. पण मी माझ्या नोट्समध्ये सगळाच कंटेंट टाकलेला आहे, त्यामुळं रिलॅक्स राहा, नाही घेतलं तरी चालेल. जर पूर्ण फोकस कंबाईनचा असेल तर फक्त काय करायचं, या दोन पुस्तकातलं एक पुस्तक आपल्याला रेफर करायचंय, सरांचं पुस्तक रेफर करा, त्यासोबत काय रेफर करा, आपल्या नोट्स रेफर करा, तुम्हाला या गोष्टी सफिशियंट असतील. आणि पुढचा मुद्दा बघितला, एक्स्ट्रा वाचायचा असेल, YCM आहे तुमच्यासाठी. आणि YCMचा अभ्यास आपण करतोच, हे बऱ्याच अंशी या YCM मधले असणारे जे काही मुद्दे आहेत का, ते कन्सेप्ट वाईज आणि प्रत्यक्षात फॅक्च्युअल डाटाच्या वाईज खूप महत्वाचे असतात. एक सिंपल सिंपल प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. आणि साहेब लोक उत्तर द्या बरं का, मला आवाज ऐकू द्या तुमचं पहिल्या लेक्चरला, ठीक आहे, मला उत्तर द्या. आपल्या भारतामध्ये मला लोकसभेचा सदस्य व्हायचा आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट व्हायचं आहे. कालच ओथ घेण्यात आली, ओथ सेरेमनी कम्प्लीट झाली. आपल्या 18व्या लोकसभेचं पहिलं सेशन काल सुरू झालेलं आहे, 3 तारखेपर्यंत, 3 जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामध्ये प्रोटेम स्पीकरनं शपथ पण दिल्या सर्वांना, हे तर मुद्दे किमान ऐकले असतील. मला मेंबर ऑफ पार्लमेंट व्हायचंय, मला लोकसभेचा सदस्य व्हायचंय, तर मी जनरली किती लोकांना रिप्रेझेंट करतो सभागृहात जाऊन, म्हणजे मी किती लोकांसाठी खासदार असतो. ओके, जिल्ह्यासाठी मी खासदार असतो, बर, अजून, यस, म्हणजे जिल्ह्यामध्ये तुम्ही कितीतरी खासदार बघता, मग असं का होतं मग. हां चला बोला बघू, जनरल विचारतोय मी, एक तो फक्त कन्सर्निंगचा पार्ट असेल म्हणून विचारतोय, सांगा बघू. यस, 8 ते 10 लाख लोकांसाठी, व्हेरी गुड, छान, अजून कुणीतरी द्या उत्तर. चला, ही संख्या मेंबर ऑफ पार्लमेंट होण्यासाठी US मध्ये किती आहे, ही संख्या रशियात किती आहे, ही संख्या इंग्लंडमध्ये किती आहे. मास्तर आम्ही भारतावरतीच अडकलेलो आहोत, तिकडे जाऊ नको बाबा, थोडं थांब, असं म्हणू शकता का हरकत नाही. किती आहे लक्षात घ्यायचं, आपल्या भारतामध्ये आजच्या कंडिशनला आहे, गुड, 8,60,000, किती, 8,60,000 लोकांसाठी एक मेंबर ऑफ पार्लमेंट असतो. आता मला सांगा, आपल्या भारतामध्ये लोकसंख्येची घनता, डेन्सिटी प्रत्येक ठिकाणी सेम असते का वेगवेगळे असते, वेगवेगळे असते. मग मला सिंपल लॉजिकने उत्तर द्या बरं का, मला तुमच्या अभ्यासाची गरज नाही हा, मला इथे फक्त सांगा, ही जी संख्या आहे ना, ही कमीत कमी एवढ्या संख्येसाठी एक खासदार असतो का जास्तीत जास्त एवढ्या लोकसंख्येसाठी एक खासदार असतो. मी मराठीच बोलतोय ना, मध्ये मध्ये सांगत जाऊ बरं का मला. हा, मी प्रश्न काय केला कळते ना, मी प्रश्न काय केला, आपल्या भारतात एक खासदार एवढ्या लोकांसाठी असतो, तर तो कमीत कमी एवढ्या लोकांसाठी असतो का जास्तीत जास्त एवढे लोक पाहिजेत मग तो एक मेंबर असतो. कमीत कमी काय लक्षात ठेवायचं, कमीत कमी. का, मी लडाख कडे गेलो तर लडाख मध्ये मी जास्तीत जास्त लोक गोळा करायला लागलो तर ते त्या प्रदेशाला रिप्रेझेंट करणारा एक तर व्यक्ती सापडेल का. तिथं काय म्हणतो, कमीत कमी एवढे लोक असू द्या, मग मी काय करू, आपण एक मेंबर त्यांना देऊ. हे कोण ठरवतं, आता सांगितलं, इलेक्शन कमिशन ना. आपल्या भारतात इलेक्शन कमिशन हे काम करत नाही, कोण करतो, DC. ओके, मग हा असणारा जो डाटा आहे ना, तो कधी आलाय, 2002 चौथ्या DC मुळे. हा चेंज होणार का नाही, होणार, कधी होणार, आताच तुम्हाला सांगितलं 2026 नंतर, कधी होणार,
26 नंतर. म्हणजे काय करायचं आपल्याला, की आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे की काय असलं पाहिजे, कोणत्या मुद्द्यातून घटना पुढे गेल्या पाहिजेत, त्यानुसार आपल्याला प्रिपरेशन करायचंय. याची माहिती YCMच्या पुस्तकात आहे बरं का. सिंपल, एक खासदार सांगितलं तुम्ही, आता उत्तर द्या. आमदार, एक आमदार किती लोकसंख्येसाठी असतो? मस्त, तू शांत जा बाबा. पहिल्या दिवशी आला आणि पहिल्या दिवशी आम्हाला टेन्शन द्यायला लागला. एक 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 वाक्य नीट ऐका. झेडपीचे दोन मतदारसंघ बरोबर एक आमदार असतो. काय म्हणतोय समजतंय? काय? झेडपीचे दोन मतदारसंघ बरोबर एक आमदार असतो. म्हणजे आपल्या भारतात अप्रॉक्सिमेटली 75,000 लोकसंख्येसाठी एक आमदार असतो. कळतंय? आता तुम्ही उत्तर देणार आहात आणि एक मार्क खिशात घेऊन जाणार आहे बरं का. आज तुम्ही नीट ऐका मी काय म्हणतोय. जर एक खासदाराची जागा कन्फर्म केली तर त्याच्या अंतर्गत आमदारांची संख्या ऑटोमॅटिक कन्फर्म होईल का? साहेब लोक, एक खासदाराची जागा कन्फर्म झाली ऑटोमॅटिक आमदार कन्फर्म होतील का? नाही. 75,000 मिळून 8,60,000 पर्यंत जाऊ शकतात की नाही? हा, मग मला उत्तर द्या साहेब लोक. डीसी लोकसभेच्या जागांसाठी जागांच्या असणाऱ्या कन्फर्मेशन देईल का विधानसभेसाठी देईल? लोकसभेसाठीच ऑटोमॅटिक काय होईल? झाला एक मार्कशीट तुमचा, समजतंय का? साहेब लोक, कळलं पाहिजे की आयोगाचा मूळ संदर्भ कशावरती आहे. कारण आपल्याकडं भोकमपट्टी करणारा समाज तयार झालाय, समजतंय? आणि आम्हालाच थोडस शंका उपस्थित होती की आम्ही कोणाला शिकवतोय. होतं कसं माहितीये का, आमचे साहेब लोक विचार करणंच बंद करून टाकलंय. ते काय म्हणतात, मास्तर तू एवढं सांग कुठून कुठं वाचायचं आणि उद्या येऊन मला विचार, मी द्यायला तयार आहे उत्तर. त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. आपल्याला काय करायचंय, 50 पेजेस मधलं तुला काय समजलंय, जेणेकरून आयोगानं त्या 50 पेजेस मधला एक जरी प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न विचारला नाही तरी तुला उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे काय, मेंटली एवढं अवेअर राहायचंय आपल्याला की आपल्याला काय करायचे, 60 मार्क इझिली घ्यायचे आहेत. म्हणजे तड्यात मळ्यात अडकायचं नाही. आमचे बरेचसे विद्यार्थी काय म्हणतात माहितीये का, रिझल्ट लागू दे मग पुढची तयारी करू. ओके, कधी? प्रीच्या नंतर. आपल्याला त्या जाळ्यात अडकायचं नाहीये. प्रिपरेशन करताना रेफरन्स काय वाचाल मग? सगळ्यात पहिल्यांदा कोणतं? 12वीचं पुस्तक घ्या. त्यानंतर काय कराल, आपल्या कोळंबे सरांचं पुस्तक घ्या. रेफरन्स साठी माझ्या नोट्स ऍड करा त्याच्यामध्ये. मी नोट्स जवळपास 4 ते 5 पुस्तकांचं कंपायलेशन करून दिलेलं आहे. त्या गोष्टी ऍड करून आपण पुढे जाऊया. चालेल? समजतंय बेसिक मुद्दा काय आहे काय नाही ते? यस, बरं, विषयाला सुरू करू. चालेल, बेसिक काय आहे, कुठल्या मुद्द्यांवरती पॉलिटी डिपेंड आहे तिथून आपण स्टार्ट करायला सुरुवात करू. ठीक आहे, विषय काय आहे परत एकदा ते सांगतोय मी. विषय पॉलिटी आहे का पॉलिटिकल सायन्स आहे? पॉलिटी आहे. पॉलिटिकल सायन्स नाही. आपल्याला थिंकर्स वगैरे काय बघायचे नाहीत. हा, मी थिंकर सांगेन कंटिन्युअसली जेव्हा मुद्दे येतील तेव्हा. का आयोग जोड्या लावामध्ये विचारतोय, आयोग एखादा थिंकरचा असणारी आयडियोलॉजी विचारतोय. जसं तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आयोगानं काय केलेलं आहे, थिंकर्स विचारायला सुरुवात केलेली आहे. राज्यसेवेला तर विचारतोच विचारतो, कंबाईनला सुद्धा विचारायला सुरुवात केलेली आहे. नीट ऐका, या विषयाची सुरुवात करत असताना आत्ताच काय सांगितलं, प्रश्न किती आहेत आपल्याला, प्रीला 15, मेन्सला 15. त्यातले काय असतील, 7 ते 8 क्वेश्चन ट्रॅडिशनल असतील. 7 ते 8 क्वेश्चन कसे असतील, डायनामिक्स डायनामिक्स असणारा रेफरन्स येतो. करंट अफेअरचे मुद्दे ऍडिशनली त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला थोडस इक्विवॅलंट होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मी काय, मी प्रत्येक टॉपिक शिकवताना त्याच्याशी संबंधित करंट अफेअर काय घडतंय मागच्या 2 वर्षांमध्ये मी सगळे सांगणार आहे मुद्दे. तुम्हाला थोडंसं अपडेट राहावं लागेल त्याच्यासोबतच काय चाललंय काय नाही या मुद्द्याच्या अनुषंगाने. मग याची सुरुवात करताना सगळ्यात पहिला शब्द आपण घेऊया या ठिकाणी, तो म्हणजे बेसिक लॉ किंवा फंडामेंटल लॉ. यालाच म्हणतो आपण मूलभूत कायदा किंवा पायाभूत कायदा. हे अभ्यासला असेल तुम्ही सर्वांनी, ऐकलं असेल बऱ्याच वेळा. काय नीट आहे का, तुम्हाला कुणी असा प्रश्न विचारला मूलभूत हक्क म्हणजे काय, तर काय उत्तर देता? आज तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये मूलभूत हक्क काय असतात, त्यासाठी सिंपल एक महत्वाचा मुद्दा. आपण जाऊया कुठून, ह्युमन राईट्स वरनं जाऊया, म्हणजे अजून थोडी क्लॅरिटी येईल. मानवी हक्क काय असतात हा रेफरन्स दिला तर आपण लगेच काय करतो, UDHR कडे जातो ना.
युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स, जागतिक जाहीरनामा येतो मानवी हक्कांचा, ज्याला आपण वैश्विक जाहीरनामा पण म्हणू शकतो. तो कधी आला? 10 डिसेंबर 1948 आला. म्हणून तर 10 डिसेंबरला आपण कोणता दिवस साजरा करतो? जागतिक मानवी हक्क दिन साजरा करतो. बरोबर आहे. आणि त्यानुसार किती कलमांमध्ये मानवी हक्क दिलेत? 30 कलमांमध्ये मानवी हक्क दिलेत. ठीक आहे, आता नीट आहे का? मानवी हक्क म्हणजे काय? कॉमन मुद्दा आहे. मानव म्हणून जन्माला आल्यानंतर निसर्गत प्राप्त होणारे हक्क म्हणजे काय? मानवी हक्क. म्हणजे मानवी हक्क कुणी देऊ शकतो का आपल्याला? नाही. कुणी दिलेत? निसर्गानं दिलेलेत. म्हणजे श्वास घेण्याचा अधिकार मला कुणी दिलाय का? नाही, मला निसर्गात प्राप्त झालेले आहेत. पण याच्यामध्ये एक अडचण आहे, काय माहितीये का? हे मानवी हक्क कधीपासून स्टार्ट होतात? पहिला मुद्दा, जन्मापासून स्टार्ट होतात का गर्भात असल्यापासून स्टार्ट होतात? मग एक प्रश्न असा तयार होतो त्या ठिकाणी, गर्भपात करण्याचा अधिकार आपल्या भारतामध्ये कितव्या आठवड्यापर्यंत आहे? मग मी लगेच जातो मागच्या वर्षी अमेरिकेनं एक सगळ्यात महत्वाचा निर्णय चेंज केला. त्या देशानं पहिल्यांदाच गर्भपात करण्याचा अधिकार लीगल केलेला आहे. कोणी? अमेरिकेनं. मग सांगा, मानवी हक्क कुठून स्टार्ट होतात? जन्मापासून स्टार्ट होतात का गर्भापासून स्टार्ट होतात? जर तुम्ही गर्भापासून म्हणत असाल, गर्भपात करणं शक्यच नाही. समजतंय का? म्हणजे तुम्ही मारताय ना जीवाला, त्यातून काय झाला? मानवी हक्काचा भंग झाला. कळतंय ना? मग आपल्या भारतामध्ये जनरली 12 आठवड्यांचा रेफरन्स घेतला जातो. कशासाठी? गर्भपातासाठी. आणि हा क्रिटिकल फेज मध्ये गेला तर ह्या ठिकाणी किती आठवड्यापर्यंत रेफरन्स येतो? 20 आठवड्याचा. पण त्याच्यामध्ये असाध्य रोगाचा रेफरन्स आला तर 24 आठवड्यापर्यंत या ठिकाणी ही परमिशन दिली जाते. सिंपल मुद्दा आहे याच्यामध्ये. मग हे काय लक्षात घ्यायचं? जगामध्ये हा डिबेट चालू आहे, मानवी हक्क कुठून द्यायचा आहे. सध्या शब्द काय लक्षात घ्यायचा? जन्मतः, म्हणजे जन्मानंतरच्या गोष्टीमध्ये काय मिळतो? मानवी हक्क मिळतो. एवढं तुम्ही क्लिअरली लक्षात घेऊ शकता मानवी हक्क काय आहेत. मग तसाच एक प्रश्न असतो, फंडामेंटल राईट्स काय आहे? मूलभूत हक्क काय आहे? मग नीट आहे का? फंडामेंटल राईट्स म्हणजे फंडामेंटल लॉ थ्रू मिळालेले राईट्स. सिंपल. काय म्हणतोय मी? फंडामेंटल राईट्स म्हणजे काय? फंडामेंटल लॉ थ्रू मिळालेले राईट्स. सिंपल. मग त्यासाठी काय माहिती पाहिजे? फंडामेंटल लॉ काय आहे, बेसिक लॉ काय आहे. समजतंय? मग थोडासा एक सिंपल मुद्दा ऐका. आत्ता सध्याला तुम्ही सर्वांनी 106 क्रमांकाची घटना दुरुस्ती ऐकली असेल. बरोबर ना? म्हणजे कुठला असेल? त्या ठिकाणी नारीच्या अनुषंगाने नारी शक्ती वंदनाचा जो संदर्भ येतो ना, ज्याच्यामध्ये काय करायचंय? महिलांना किती टक्के? 33% रिझर्वेशन द्यायचंय. कुठं? लोकसभेत, विधानसभेमध्ये. बरोबर ना? तो सुद्धा कधी ठरणार आहे? 2026 नंतर. हे पण मुद्दे त्याच्यामध्ये आलेच. हा मग तो कायदा तयार झाला ना, महिलांना काय करायचंय? 33% रिझर्वेशन द्यायचंय. बरं, तो तयार झालेला कायदा आहे का? तो कशातून तयार झाला? म्हणजे माझा प्रश्न असा आहे, आज भारतात तयार होणारा प्रत्येक नवीन कायद्याचा बेस काय आहे? कॉन्स्टिट्यूशन, घटना. कळतंय का काय म्हणतोय? म्हणजे आज तयार होणारा प्रत्येक कायद्याचा आधार काय आहे? राज्यघटना. म्हणून त्याला म्हणायचं बेसिक लॉ. कळतंय? प्रत्येक कायद्याचा बेस कोण आहे? कॉन्स्टिट्यूशन. म्हणून बेसिक लॉ कोण असतो? राज्य घटना असतो. मग द्या बघू आता फंडामेंटल राईट्सची व्याख्या. घटनेतून दिले जाणारे राईट्स, फंडामेंटल राईट्स. कळतंय? घटनाच काय? फंडामेंटल लॉ. म्हणून फंडामेंटल लॉ थ्रू मिळणारे राईट्स काय असतात? तो फंडामेंटल राईट्स. म्हणजे मूलभूत हक्कांबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगता सगळ्यांना? मास्तर, भाग नंबर 3 मध्ये कलम नंबर 12 पासून कलम नंबर 35 पर्यंत एवढेच मूलभूत हक्क आहेत, दुसरीकडे कुठेच शब्द वापरता येत नाही मूलभूत हक्क. कळतंय? हे कुठं मेन्शन आहे? घटनेत ना. मग घटनेला काय म्हणतो आपण? फंडामेंटल लॉ, बेसिक लॉ. अर्थ कळतंय? समजतंय? या मुद्द्यातून स्टार्ट करायचंय, कारण
आपल्या भारतामध्ये दोन शब्द कंटिन्युअसली येतात घटना डोळ्यासमोर आल्यानंतर. तुम्ही ऐकलं असेल बघा हे दोन्ही शब्द. एक असतो लिखित राज्यघटना, ऐकलं असेल. दुसरी आहे अलिखित राज्यघटना. चला सांगा बघू, कोणाला म्हणायचं लिखित राज्यघटना, कोणाला म्हणायचं अलिखित राज्यघटना? तुम्ही असं ऐकलं असेल ना, काय अमेरिकेची राज्यघटना लिखित राज्यघटना आहे, पुढं ब्रिटिशांची राज्यघटना अलिखित राज्यघटना आहे. म्हणजे काय, इंग्लंडमध्ये एक पिढी दुसऱ्या पिढीला राज्यघटना पाठ करून सांगते म्हणून ती अलिखित आहे, असं आहे का? म्हणजे त्यांच्या राजा जॉननं 15व्या शतकात लिहिलेली घटना आजपर्यंत प्रत्येक पिढी दुसऱ्या पिढीला पाठ करून सांगत आलेली आहे, असं काय म्हणायचं का? नाही. मग काय असतं? यस, कुणी ऐकलंय काय असतं लिखित राज्यघटना? व्हेरी गुड, गुड गुड गुड, व्हेरी गुड, नीट आहे का? काय म्हणायचं, लिखित घटना म्हणजे घटना समितीच्या माध्यमातून तयार झालेली घटना आणि घटना समिती व्यतिरिक्त तयार झालेली घटना म्हणजे काय, अलिखित राज्य घटना. समजतंय? म्हणजे ब्रिटिशांची राज्य घटना 15व्या शतकामध्ये त्यांच्या राजा जॉननं तयार केली, म्हणजे एकट्या व्यक्तीनं स्वतःच्या कंट्रोलमध्ये सगळे अधिकार घेतले आणि त्या देशाची राज्यघटना तयार झाली, म्हणून त्याला काय म्हणायचं, अलिखित. पण आपल्या भारताचा विचार केला तर भारताची घटना लिहायला घटना समिती होती का? नाही होती, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, लिखित राज्यघटना. बरं, एवढंच लिमिट नाही अर्थ, बरं का? थोडंसं पुढे जाऊया, नीट ऐका. ज्या देशाची राज्यघटना अलिखित असती ना, त्या देशाचं कामकाज एकाच कायद्याद्वारे चालत नाही, ते मल्टिपल कायद्याद्वारे चालत. कळतंय? म्हणजे इंग्लंडमध्ये काय मल्टिपल लॉ आहेत, मल्टिपल कायदे आहेत, त्यानुसार त्यांचा देश चालतो. म्हणजे जिथं मल्टिपल लॉ नुसार कायदे चालतात तिथं कायदा तयार करणाराच बलाढ्य असेल की नाही? अर्थ कळतोय का? जिथं काय म्हणतोय, वेगवेगळ्या कायद्याद्वारे जर देश चालत असेल तर पार्लमेंट कायदा तयार करतोय, तर पार्लमेंटला सगळे अधिकार असतो की नाही? मग या देशाला म्हणायचं रूल ऑफ लॉ. या देशाला काय म्हणायचं? रूल ऑफ लॉ. ओके, कायद्याचं राज्य. ठीक आहे, इथं जाऊया पुढं, पण पहिल्यांदा इथं लक्षात घ्या, हिथं काय असतात? हिथं एकाच कायद्याद्वारे देश चालवला जातो. सिंपल. भारत आहे का लिखित राज्यघटनेमध्ये? यस. मग भारतामध्ये एकाच कायद्याद्वारे घटना चालतात की नाही, लिहिले जातात की नाही? यस, प्रशासन चालतं. मग तुमच्यापैकी काही लोक म्हणतील, मास्तर थांब जरा, आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स ऍक्ट हे काय आहेत? मग ब्रिटिशांचे कायदे. मास्तर अजून थांब, आपल्या भारतात हायकोर्ट स्थापन होतात ते कोणत्या कायद्यानुसार? ब्रिटिशांच्या कायद्यानुसार, 1861. तुम्ही आत्ता सध्याला एक शब्द ऐकला का, कस्टोडियल डेथ? हो, म्हणायचं ऐकायचं इथून पुढं, पेपर द्यायचं ना आपल्याला. कोणता शब्द? कस्टोडियल डेथ. म्हणजे काय? तुमच्यापैकी कोणाकोणाला वर्दी पाहिजे पीएसआयची? हा, सगळेच असतात. हा ठीक आहे, बरोबर ना. वर्दीत काम करायचं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की पोलीस स्टेशनशी संबंधित मुद्दे माहिती पाहिजे. मग त्यातले दोन शब्द तरी सगळ्यांना माहितीच पाहिजे. एक असतो झिरो एफआयआर, एक असतो झिरो एफआयआर, आणि दुसरा असतो कस्टोडियल डेथ. हे माहितीच पाहिजे ता, कारण हे खूप जास्त चर्चेमध्ये असतं. सांगाल कुणी झिरो एफआयआर काय असतो, त्यानंतर कस्टोडियल डेथचा रेफरन्स काय याच्यामध्ये? यस, थोडासा नीट आहे का? अर्थ अर्थ सांगा, तोपर्यंत मी शोधतो याला काय झालं. चला सांगा पटकन, कस्टोडियल डेथ काय असतो? हा हा हा, मास्तर अर्थ शब्दातच अर्थ कळतोय आम्हाला कस्टोडियल डेथचा. काय असतो अर्थ? कस्टडीमध्ये असताना झालेला मृत्यू. सिंपल आहे. मग कस्टोडियल डेथ आत्ता भारतामध्ये वाढतायत का? हा मास्तर, वाढतायत हे आम्ही बघितलं. आणि त्यामध्ये तुम्ही एक मूवी पण रिलीज झालेला ऐकला असेल, जय भीम नावाचा. कोणता? यस, साऊथ मधला होता, तमिळनाडूच्या अनुषंगाने रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये आलं होतं.
आणि त्याच्यामध्ये आपल्या मूलभूत हक्कातला एक मुद्दा पण चर्चेमध्ये आला होता, हेबियस कॉर्पसचा रेफरन्स. म्हणजे काय, तुरुंगात असताना अटकेमध्ये असताना का अटक केले त्याच्या कारणाची शहानिशा झाली पाहिजे ना, हा मुद्दा होता. पण नीट ऐका, त्याच्यामध्ये एक शब्द गाजतोय कस्टोडियल डेथमध्ये. भारतामध्ये पोलीस कायद्यात सुधारणा करायची गरज आहे. कस्टडीमध्ये डेथ होती म्हणजेच कोणाचा असणारा एक प्रकारचा हात असू शकतो, मी म्हणत नाही बरं का हात असतो, कारण भविष्यामध्ये तुम्ही PSI व्हाल, माझी गाडी चुकून माकून इथं मात्र दिसली तुम्हाला, तर तुम्ही मुद्दामून काय कराल, या मास्तरनं 6 महिन्याच्या बॅचमध्ये खूप त्रास दिलाय, मुद्दामून मला अटक कराल. मी तिथं म्हणेल मला कलम 22 नुसार अधिकार आहे, मनमानी अटक करू नको, सिम्पल ना. मला उत्तर द्या चला, की प्रत्यक्षात सध्या जगभरामध्ये हाच शब्द गाजलाय, पोलीस कायद्यात सुधारणा करायची गरज आहे. मग आपल्या भारतातला पोलीस कायदा कधीचा आहे, ब्रिटिशकालीन 1861 चा. मग कस काय मास्तर म्हणू शकतो तू की भारतात एकाच कायद्याद्वारे देश चालतो. मग नीट ऐका, जेवढे ब्रिटिशकालीन कायदे आहेत का ते घटनेच्या दृष्टिकोनातून योग्य आहेत की नाहीत ते चेक झाले आणि तेच स्वातंत्र्यानंतर कायम आहे. कळतंय कशानुसार, घटनेनुसार. मूलभूत हक्कात पण तेच बघणार आहे आपण. काय, हक्कांचा भंग करणारा कायदा असेल तर तो आपण काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. म्हणून भारतात काय लक्षात ठेवायचं, लिखित घटना. कळतंय, मग नीट ऐका, कोणत्या देशात आहे असं, जिथं प्रत्यक्षात एकाच कायद्याद्वारे सगळ्या घटना चालत असतील तर त्या एकाच कायद्याचे संरक्षण करायची गरज आहे की नाही, बरोबर ना. मग ते संरक्षण कोण करतो, न्यायालय. कोण करतो, न्यायालय. म्हणून अमेरिकेमध्ये सुप्रीम कोण आहे, सुप्रीम कोर्ट आहे. काय, सुप्रीम कोण आहे, सुप्रीम कोर्ट आहे. हिंट देतो फक्त, नीट ऐका, अमेरिकेची राज्यघटना तयार कधी झाली, जेमतेम या कालखंडामध्ये झाली, 1787 कालखंडामध्ये वगैरे. मग आपण ही घटना बघत असताना काय बघतो त्या ठिकाणी, की आप जगामध्ये असणारी सर्वात लहान राज्यघटनेच्या अंतर्गत आपल्याला याचा रेफरन्स दिसतो. का, तिथल्या असणाऱ्या प्रत्येक राज्याची घटना सेपरेट आहे. आता नीट ऐका, आज 2024 आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आजपर्यंत किती सुधारणा झाले, तो घटना दुरुस्त्या, फक्त 27. किती, 27. आणि थोडस इकडे या इंग्लंडकडे, इंग्लंडची राज्यघटना जी राजा जॉनने लिहिली होती ना, आज ती नाही तिथं. का, कारण पार्लमेंटला सगळे अधिकार आहेत, म्हणून पार्लमेंट पाहिजे तसे कायदे आणतो की नाही. मग ज्या देशात तयार झालेला कायदा योग्यच म्हटला जातो त्याला म्हणायचं रूल ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचं राज्य. कायद्याला काय म्हटलं जातं, योग्यच म्हटलं जातं. म्हणून तिथं त्यांचा राजा आणि प्रजेमधला सर्वसामान्य व्यक्ती दोन्ही समान आहे. कळतंय का, कायदा समोर प्रत्येक व्यक्ती तिथं कसा आहे, समान आहे. मी मूलभूत हक्क शिकवताना हे वाक्य रिपीट करेन तेव्हा विचारेन, इक्वॅलिटी बिफोर लॉ हा शब्द इंग्लंड कडनं घेतला, कन्सेप्ट काय त्याची, मग काय सांगाल, राजा आणि प्रजा हे दोघेही कायद्यासमोर कसे येतो, समान आहेत. कळू राहिले का, समजतंय संदर्भ काय आहे. मग इथं रूल ऑफ लॉ असताना इथं काय म्हणतोय, या असणाऱ्या कायद्याची जबाबदारी, कायद्याचं संरक्षण कुणी केलं पाहिजे, सुप्रीम कोर्टानं. मग अमेरिकेमध्ये सुप्रीम कोण आहे, सुप्रीम कोर्ट आहे. म्हणून इथं चालतो ऍक्ट ऑफ लॉ. काय चालतो इथं, ऍक्ट ऑफ लॉ. आणि नीट ऐका, मागच्या 2-3 वर्षापासून MPSCला आवडणारा प्रश्न हेच दोन आहेत बरं का, कोणते, कायद्याचं राज्य, कायद्याची योग्य प्रक्रिया. म्हणून दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा, आज किमान एवढं लक्षात ठेवा, लिखित राज्यघटना म्हणजे मी 2 पॉइंट सांगितले, कोणते, घटना समितीद्वारे लिहिलेली घटना, दुसरा मुद्दा एकाच कायद्याद्वारे देश चालवण्याची प्रक्रिया, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तिथं काय असतो, ऍक्ट ऑफ लॉ असतो. पुढचा मुद्दा, दुसरा शब्द काय घेतला आपण, अलिखित राज्यघटना. म्हणजे काय, जिथली राज्यघटना कोणानुसार लिहिली जात नाही, घटना समितीद्वारे लिहिली जात नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अलिखित राज्यघटना. प्लस त्या देशाचा कारभार कसा चालतो, एकाच कायद्याद्वारे चालतो का वेगवेगळ्या कायद्याद्वारे चालतो, वेगवेगळ्या कायद्याद्वारे चालतो, वेगवेगळ्या कायद्याद्वारे चालतो. म्हणून तिथं कोण स्ट्रॉंग आहे, पार्लमेंट स्ट्रॉंग आहे, जिथं काय असतो, रूल ऑफ लॉ. का, कायदा तयार केलाय तर तो कायदा योग्यच असतो. समजतंय, तर पलीकडे जाऊया.
अमेरिका घेतला, त्या कायद्याला प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी कोणाची? सुप्रीम कोर्टाची. म्हणून तिथं सुप्रीम कोर्टाला जास्त अधिकार दिले जातात. म्हणून त्यांच्या देशाच्या पार्लमेंटनं कायदे बदलले का तरी लगेच सुप्रीम कोर्टात जातात. हा का? कारण जबाबदारी कोणाची हो? सुप्रीम. म्हणून आजपर्यंत दुरुस्त झालेत फक्त किती? अर्थ कळतोय का? आता आपण जाऊया भारताकडं. भारत कुठं बसतो या दोघांच्या गटामध्ये? हा, भारत आहे फ्युजन. काय? भारत आहे फ्युजन. कोणाचा? दोन्ही देशांचा. भारताची राज्यघटना लिखित राज्यघटना आहे. काय? भारताची राज्यघटना लिखित. तुम्ही ऐकता ना, घटना समितीवरती एक प्रश्न प्रत्येक प्रीला मेन्सला असतोच की, मसुदा समिती, तदर्थ समिती, सुकाणू समिती, कितीतरी वेळा ऐकता ना, न्याय समिती. आणि कालच्या मेन्समध्ये विचारला होता नियम समिती, म्हणजे असतोच प्रत्येक ठिकाणी. म्हणजे घटना कशी लिहिली भारतातली? घटना समितीद्वारे. म्हणजे भारताची घटना कशी? एवढं तर क्लिअर आहे. बर, भारताची घटना लिखित असेल, पुढचे कंडिशन सुद्धा फॉलो होतील का? नाही. सिंपल आहे. म्हणजे भारतामध्ये काय असू शकतं? सिंपल लॉजिक आहे ना. पण भारतावरती प्रभाव कोणाचा आहे? ब्रिटिशांचा. आणि भारतानं स्वातंत्र्य झाल्यापासून काय स्वीकारलंय? अर्थ कळतोय? भारतानं स्वातंत्र्य झाल्यापासून काय स्वीकारले? रूल ऑफ लॉ. म्हणजे भारतात तयार होणारा कायदा योग्यच म्हटलं जातं की नाही? येस. कळतंय ना? का? रूल ऑफ लॉ मध्ये काय सांगितलंय? अधिकार कोणाचे जास्त असतात? पार्लमेंट. आणि पार्लमेंटने तयार केलेला कायदा योग्यच असतो. समजते? म्हणून आपल्या राज्यघटना जेव्हा लिहिली का, तेव्हा कलम 21 काय सांगतो माहितीये का? कायदे मंडळा व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीला जीवितांचा व व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळेल. कोणता कलम? 21. काय सांगतो? कायदे मंडळा व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीला जीवितांचा व व्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे काय? जगण्याचा अधिकार मिळेल. म्हणजे कायदे मंडळानं ठरवलं तर तुमच्या जगण्याचा अधिकार काढून टाकता येऊ शकतो की नाही? येस. कळतंय ना? म्हणजे घटना जेव्हा लिहित होतो तेव्हा कशाला महत्व दिलं आपण? रूल ऑफ लॉ ला. मग याच्यामध्येच काय झालं माहितीये का? याच कलमाद्वारे. कोणतं कलम? 21 मध्ये. 1979 कालखंड होता ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट एक खूप महत्वपूर्ण डिसिजन देतो. कारण खटला कधीचा होता? 78 तो होता. मेनका गांधी खटला. मेनका गांधीचा असणारा पासपोर्ट काय केला होता? बॅन केला होता. त्यांना भारतातून बाहेर जाण्याची परमिशन रद्द केली होती. ओके. त्याच्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय माहितीये का? सुप्रीम कोर्ट म्हणतोय, बाबांनो, आपल्या देशामध्ये केवळ रूल ऑफ लॉ नाही, आपल्या देशामध्ये ऍक्ट ऑफ लॉ सुद्धा आहे. काय म्हणतोय? आपल्या देशामध्ये काय आहे मग? दोन्ही आहे. काय आहे मग? स्वातंत्र्यापासून, घटना लागू झाल्यापासून काय भारतामध्ये? रूल ऑफ लॉ. आणि सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलं की आपल्या भारतामध्ये काय हो? ऍक्ट ऑफ लॉ सुद्धा आहे. म्हणजे कायद्यालाच महत्व द्यायचंय का तिथं? नाही. त्याच्या विरोधात न्यायालयात सुद्धा जाऊ शकता. मग प्रश्न असा आहे, भारतामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू असतो का? शब्द नीट आहे का? ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. काय शब्द आहे? म्हणजे काय? नीट आहे का? आपल्या भारतामध्ये कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? आताच बघितलं, मास्तर बाबा पार्लमेंटला आहे, राज्य विधिमंडळाला पण आहे, राष्ट्रपती पण कायदा करू शकतो ऑर्डिनन्स काढून, वटहुकूम काढून, राज्यपाल सुद्धा कायदा करू शकतो. बरोबर ना? पण जो कायदा केलाय तो भारतात योग्यच असतो का? आता सांगितले मास्तर. हो. काय सांगितलंय तू? स्वातंत्र्यापासून, घटना लिहिल्यापासून भारतात काय? रूल ऑफ लॉ. म्हणजे कायदा योग्यच आहे. पण त्यासोबत सुप्रीम कोर्ट दाखवून देतो ना की भारतामध्ये ऍक्ट ऑफ लॉ सुद्धा आहे. म्हणजे कायद्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे की नाही? त्याला म्हणायचं ज्युडिशियल रिव्ह्यू. कळतंय? कायद्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा जो अधिकार असतो का, त्याला म्हणायचं काय? ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन. थोडस लॉजिकनं उत्तर द्या मला आता. हा शब्द भारताच्या राज्यघटनेत असेल का? शक्यच नाही. का? नीट आहे का? का? आपल्यावरती प्रभाव जास्त कोणाचा आहे? ब्रिटिशांचा. आणि कोणता शब्द आहे? रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. मग कायद्याचं राज्य असल्यावर कायद्याच्या विरोधातली तरतूद असेल का? नाही. पण सुप्रीम कोर्ट म्हणतोय आपली घटना दोन्ही वैशिष्ट्य सांगतं. समजतंय? म्हणजे काय सांगतो? रूल ऑफ लॉ पण सांगतो, ऍक्ट ऑफ लॉ पण सांगतो. मग आयोगाचा आवडता प्रश्न काय असतो माहितीये का?
न्यायालयीन पुनर्विलोकन शब्द भारतीय राज्यघटनेत आहे. विधान योग्य का अयोग्य? अयोग्य. एवढं तर क्लिअर आहे. कारण हा शब्द असेल का? नाही. पण त्याचे वैशिष्ट्य दिसतात की नाही घटनेमध्ये? दिसतात. का दिसतात? तर यासाठी आपल्याला कोणते दोन शब्द माहिती पाहिजेत? लिखित घटना, अलिखित घटना. कळतंय का? किमान पहिल्या दिवशी आपण इथून जाताना काहीतरी कन्सेप्ट क्लिअर करून घेऊन जाऊ. ठीक आहे. काय शब्द बघितला सगळ्यात पहिल्यांदा आपण? बेसिक लॉ किंवा फंडामेंटल लॉ. त्यानंतर गेलो कुठं आपण? लिखित राज्यघटना आणि अलिखित राज्यघटना. भारत कोणत्या गटामध्ये बसतोय? भारत फ्युजन आहे. कसा फ्युजन म्हणतोय मी? भारतात लिखित राज्यघटना आहे तरी पण प्रभाव कोणाचा आहे? ब्रिटिशांचा आहे. नंतर आपल्या सुप्रीम कोर्टानं क्लिअर करून दिलं की आपल्यावर प्रभाव कोणाचा सुद्धा आहे? युएसएचा सुद्धा आहे. म्हणून हे का होतं माहितीये का? आपण आपल्या देशाची राज्यघटना लिहिली कधी? आपण आपल्या देशाची राज्यघटना लिहिली 1947 ते 1949 दरम्यान. मग डायरेक्ट 47 का म्हणतो माहितीये का? कारण 1922 मध्ये यंग इंडिया अंतर्गत महात्मा गांधींनी, बरं गांधी पिक्चर आल्यामुळे महात्मा गांधी लोकांना माहित झालं असं काय माहित नाही मला, पण एवढं लक्षात घ्या, कुणी? महात्मा गांधींनी कुठं लिहिलं होतं? यंग इंडियामध्ये काय लिहिलं होतं? भारताची राज्यघटना कोणाची देणगी नसेल, ती भारतीयांनी स्वतः तयार केलेली असेल. समजते? मग प्रश्न असा येतो, आपल्या देशाची राज्यघटना स्वातंत्र्यानंतर लिहिली गेली का स्वातंत्र्याच्या अगोदर लिहिली गेली? स्वातंत्र्यानंतर. ओके. आपल्या घटना समितीसाठी निवडणुका स्वातंत्र्या अगोदर झाल्या, घटना समिती स्वातंत्र्या अगोदर स्थापन झाली, पण घटना लिहिलं कधी आपण? स्वातंत्र्यानंतर. का? तर 29 ऑगस्ट 1947 आपण मसुदा समिती स्थापन केली डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, आणि मग घटना लिहायला सुरुवात झाली. अगोदर फक्त प्री प्लॅनिंग करत होतो. ठीक आहे. याच्यावर प्रश्न काय तयार होतात बघा, नीट ऐका. भारताची घटना समिती निर्मितीच्या वेळेस सार्वभौम होती. वाक्य नीट आहे का? काय विधान आहे? भारताची घटना समिती निर्मितीच्या वेळी सार्वभौम होती. सार्वभौम म्हणजे सॉव्हरनिटी. सॉव्हरनिटी म्हणजे जो अंतर्गत तसेच बहिर्गत निर्णय घेण्यासाठी पूर्ण स्वतंत्र असतो. कळतंय? अर्थ कळाला ना? वाक्य काय? भारताची घटना समिती कधी? निर्मितीच्या वेळी काय होती? सार्वभौम होती. अक्षर ओळखी येते पाठीमाग? हो म्हणायचं. हा गुड. काय लक्षात घ्यायचं? भारताची, ठीक, मला माहिती आहे वाईट, किती वाईट अक्षर आहे माझं, पण ठीक आहे. काय? भारताची घटना समिती निर्मितीच्या वेळी काय होती? सार्वभौम होती. विधान एक. विधान दोन. भारताच्या घटना समिती मधील मसुदा समिती, वाक्य पुढचं सेम, निर्मितीच्या वेळी सार्वभौम होती. द्या उत्तर. कोणतं विधान बरोबर, कोणतं चुकीचं? दुसरं बरोबर. ओके. अजून मी तुम्हाला दोनच वाक्य शिकवलेत, आणि त्या दोन वाक्यावरनं दोन विधानं विचारतोय. हा तेच मला सांगा, म्हणजे नेमकं मास्तर शिकवलेलं कळतंय का? ह्या गोष्टी हितच क्लिअर होऊन जातील. आणि आपल्या लेक्चरमध्ये स्वतःचं मूल्यमापन स्वतःच करायचं असतं, बरं का? मास्तर मूल्यमापन करायची वाट नाही बघायची. का? आपल्याला उत्तर सांगता आलं नाही तर काय समजायचं? कळालं नाही बाबा. आणि उत्तर सांगता आलं, मनातल्या मनात सांगता येऊ द्या, म्हणायचं की ठीक आहे समजतंय मला, द्या उत्तर. चला, दोन्ही विधानापैकी कोणतं विधान बरोबर, कोणतं विधान चुकीचं, का दोन्ही बरोबर, का दोन्ही चुकीचे? यस, पटकन काय उत्तर येईल? त्यांनी तर दिलं की दुसरं बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. हा बाकीचे? यस. हा नीट ऐका, याच्यात तर आतून क्लिअर होतो ना. आत्ताच काय? घटना समिती स्थापन, आत्ताच काय सांगितलं मी? स्वातंत्र्यापूर्वी. स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झाली म्हणजे ते सार्वभौम असेल का? प्रश्न संपला. दुसरं विधान काय? मसुदा समिती सार्वभौम होती का? होती ना. का? कारण स्थापन कधी झाली मसुदा समिती? भारताच्या स्वातंत्र्यानंतर. म्हणजे कोणतं विधान बरोबर असणार आहे? विधान दोनचा मुद्दा. समजतंय? म्हणून मी काय म्हणतोय, आपल्या घटना लिखाणाचा कालखंड कधीचा येऊ? 47 ते 49 दरम्यान. का असं म्हणतोय मी? कारण
आपल्यामध्ये महत्वाचा मुद्दा येतो. यंग इंडियामध्ये रेफरन्स दिला होता महात्मा गांधींनी कधी 1922 मध्ये. काय सांगितलं होतं की भारताची राज्यघटना कोणाची देणगी नसेल, ती कोणाची असेल, ती भारतीयांनी स्वतः निर्माण केलेली असेल. म्हणून आपण लिहायला पण सुरुवात कधी केलं, स्वातंत्र्यानंतर. आणि या मसुदा समितीनं आपला पहिला ड्राफ्ट मसुदा दिला कधी माहितीये का, फेब्रुवारी 1948 मध्ये. म्हणजे फक्त किती दिवसांमध्ये दिला असं म्हणू शकतो, किती महिन्यात दिला, 5 ते 6 महिन्यातच ना. जे ऍक्च्युअल घटना आपली तयार झाली एवढ्यातच, पण तरी पण आपण म्हणतो जगातील प्रदीर्घ राज्यघटना, सर्वाधिक कालावधीच्या अंतर्गत लिहिलेली राज्यघटना, म्हणून भारताच्या राज्यघटनेचा उल्लेख करतो ना. किती म्हणतो आपण त्या ठिकाणी भारताच्या राज्यघटनेचा उल्लेख केला तर या ठिकाणी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अप्रॉक्सिमेटली 1082 दिवस. हे का म्हणतो, कारण आपण घटना फक्त घटना समितीच्याच लोकांनी लिहिलंय असं दाखवायचं नव्हतं आपल्याला, आपण भारतीय जनतेनं घटना लिहिलेली आहे हे दाखवायचं होतं. म्हणून आपण आपली घटना, कच्ची घटना भारतीय जनतेसमोर ओपन केली होती आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही तुमचे सजेशन्स द्या. ओके, यामुळं हा मुद्दा चर्चेमध्ये येतो. त्यामुळं काय लक्षात घ्यायचं, स्वातंत्र्यानंतरचा फेज खूप महत्वाचा असतो. जेव्हा घटना लिहिली गेली त्या कालावधीमध्ये जगात ज्या घडामोडी चालू होत्या त्याचाच इम्पॅक्ट घटना लिखाणावरती पडला असेल का? काय म्हणतोय, घटना लिहिली गेली कधी 47-49 दरम्यान, मग या कालखंडामध्ये जगात जे चालू होतं त्याचाच इम्पॅक्ट पडला का आपल्या राज्यघटनेवरती? यस, हो पडला असेल. बरं, त्याच्या अगोदर ज्या घटना भारतात झाल्या, जगात झाल्या, त्याचा पण इम्पॅक्ट पडला असेल की नाही? तो पण यस, बरोबर ना. म्हणून काय करतो माहितीये का आपण, आपल्या राज्यघटनेचा अभ्यास करण्या अगोदर आपल्या घटनेचा इतिहासाचा अभ्यास आपण पहिल्यांदा करतो. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, ज्याला म्हणतो एकदम रिसेंटली घडलेल्या घटनांचा बद्दल बोलायचं असेल तर ब्रिटिश कालखंडातले असणारे कायदे याचा रेफरन्स घेतो. आणि प्रत्येक प्रीला एक कायद्यावरती प्रश्न 100% असतो. आणि आता जर आपण 2023 प्रीचा पेपर बघितला तर कशावरती प्रश्न विचारला गेला होता, तर 1919 कायदा इंग्लंडच्या सभागृहात कोणत्या महिन्यात मंजूर झाला असा प्रश्न होता. म्हणजे काय, एक प्रश्न कशावरती असतो, ब्रिटिशकालीन कायद्यावर नक्कीच असतो, पण तो पण प्रश्न बऱ्याच वेळा आयोग वेगवेगळ्या मुद्द्यांवरती विचारतोय. कायद्याशी संबंधित प्रश्न आयोग कमी विचारायला लागलाय, पण त्याच्या असणाऱ्या बॅकग्राऊंड वरती प्रश्न जास्त विचारायला लागलाय. म्हणजे असं म्हणू शकतो सध्याला आयोग ऍक्टर ऐवजी साईड ऍक्टर वरती प्रश्न जास्त विचारतो. त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, त्या सगळ्या मुद्द्यांवरती फोकस करून अभ्यास करावा लागणार आहे. हे लक्षात घ्यायचं. शब्द सार्वभौमचा आलाय तर काही असणाऱ्या कन्सेप्टचा उल्लेख या ठिकाणी जे कंटिन्युअसली करतो आपण त्यांचा आढावा याच्यामध्ये थोडासा घेऊया. पटकन उत्तर द्या, तुम्ही अभ्यासलेलं आहात सगळ्या हे मुद्दे. राज्य म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रक म्हणजे काय आणि राष्ट्रवाद म्हणजे काय, काय असेल संदर्भ या असणाऱ्या 4 कन्सेप्टचा. याच्यासोबत एक थोडेसे 4 कन्सेप्ट ऍड करूया आपण. तो म्हणजे कुठला, प्रभाव म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, अधिसत्ता म्हणजे काय आणि अधिराज्य म्हणजे काय. मोदींची भारतात काय हो, मोदींची भारतात काय, प्रभाव, सत्ता, अधिसत्ता, अधिराज्य. मग मी एक्झाम्पल देतो, हिटलरची होती सत्ता, अलेक्झांडर दी ग्रेटची होती सत्ता, सम्राट अशोकाची होती अधिसत्ता, समुद्रगुप्ताची होती अधिसत्ता. तुम्हाला एक कॉमन प्रश्न तुम्ही इतिहासामध्ये पण वाचाल, अखंड भारताबद्दल बोललं जातंय ना आत्ता. का बोललं जातंय, कारण आपली नवीन पार्लमेंटरी बिल्डिंग बांधण्यात आली. हे तर ऐकलं असेल, कोणता प्रोजेक्टच्या नावानं, प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा. कोणता होता, सेंट्रल विस्टा. आणि त्यामध्ये जी नवीन इमारत बांधली ना आपण, त्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक मॅप आहे भारताचा, आणि त्या मॅपवरनं पाकिस्तानमध्ये वाद झाला होता. म्हणजे मॅप कुणी काढलाय, भारतानं, कुठल्या सभागृहात आहे भारताच्या, वाद कुठे झालाय, पाकिस्तानमध्ये. का माहितीये का, कारण त्या मॅपमध्ये अखंड भारत आहे. म्हणजे काय संदर्भ येतोय, पाकिस्तान सुद्धा त्याच अनुषंगाने भारतामध्ये असणार आहे. तर तिथं भारतानं क्लिअर केलं की हा जो असणारा मॅप दाखवलाय ना आम्ही, तो सम्राट अशोकाच्या काळातला आहे. समजतंय का, आम्ही जे अशोक चक्र वापरतोय कुणाचं आहे प्रतीक त्या ठिकाणी, त्यांचंच आहे ना. म्हणून त्या अनुषंगाने तो मुद्दा इथं मांडताना दिसतायत. प्रश्न असा असतो,
संपूर्ण अखंड भारतावरती राज्य करणारे राजे किती होऊन गेलेले आहेत? फक्त दोनच. कोणते दोन राजे? एक सम्राट अशोक, म्हणजे कोणाचं त्या ठिकाणी, तर मौर्यांच्या असणाऱ्या पिढीतली तिसरी व्यक्ती सम्राट अशोक. नंतर दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेतलं तर आपण समुद्रगुप्तांचा उल्लेख करतो, म्हणून मी दोघांची नावं घेतली. कुठं? आधी सत्तेमध्ये. आणि हिटलरचं नाव कुठे घेतलं? सत्तेमध्ये. मग मोदींची भारतात सत्ता म्हणाल का? नाही. ओके, या शब्दांपर्यंत जायच्या अगोदर तुम्हाला हे थोडेसे मुद्दे माहिती पाहिजेत. राज्य काय, राष्ट्र काय, राष्ट्र काय आणि राष्ट्रवाद काय. ठीक आहे, चला नीट ऐका. राज्य आणि लक्षात घ्यायचं, जगामध्ये लार्ज एंटिटी कोणती असते? स्टेटची. नाव काय अमेरिकेचं? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि तुम्ही हे ऐकलं असेल ना, जगात जेवढ्या क्रांत्या झाल्या सगळ्या क्रांत्यांची नावं काय? तो अमेरिकन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती. का झाल्या राज्यक्रांत्या? आणि फ्रेंच म्हटल्या म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर त्यांचा सम्राट, मूर्ख सम्राट आठवतो ना, कोणता? 15वा आणि 16वा लुई, ज्यांनी स्वतःच्या देशाची असणारी संपत्ती स्वतःसाठी खर्च करून टाकली. आणि म्हणून त्या देशामध्ये कन्सेप्ट आला पहा, लेफ्टिस्ट अँड राईटिस्ट, डावी विचारसरणी उजवी विचारसरणी. आज भारतात आहेत की नाही ते मुद्दे? आहेत. मग सगळे असणारे जे काही उठाव आहेत ना, त्या राज्याच्याच नावानं का आले? कारण सगळ्यात मोठी एंटिटी काय असते देशासाठी? स्टेटच असते. आणि स्टेट नंतर तो कशामध्ये कन्वर्ट होतो? नेशन मध्ये, राष्ट्रामध्ये. काय आहे संदर्भ राज्याच्या बाबतीमध्ये? कोणाला राज्य म्हणतो हे तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये अभ्यास केलेला असतो बरं का? सांगा, जर तुम्ही आर्ट बॅकग्राऊंड असाल तर तुम्ही हे तुमच्या अभ्यासामध्ये असेलच. कॉमर्स सायन्स मध्ये असेल तर नाही, हे मुद्दा 11वी 12वीला असेल. काय असेल राज्य म्हणजे? पहिला मुद्दा नीट ऐका, जिथं निश्चित भूसीमा असते. काय असतो पहिला मुद्दा? जिथं काय असेल? निश्चित भूसीमा असेल, फिक्स्ड टेरिटोरियल एरिया. सध्या तुम्ही एक शब्द ऐकता पहा, आपल्या भारताचं नाव भारत का इंडिया? चालू आहे सध्या वाद. काय म्हणायचं? मग त्या लोकांना सांगायचं की आम्ही शिंदे सरांचं लेक्चर ऐकून आलोय, त्यातलं कलम एक शिकलोय आम्ही. कलम एक मध्ये काय? इंडिया दॅट इज भारत. आत्ताच लक्षात ठेवा, इंडिया हा शब्द आपल्या भारतामध्ये रिप्रेझेंट केला जातो जिओग्राफिकल लोकेशन साठी. काय इंडिया म्हणजे काय? हा शब्द निश्चित भूसीमा, भारताची जिओग्राफिकल टेरिटोरियल एरिया जो आहे ना, तो कोणत्या नावानं डिनोट होतो? इंडिया. आणि भारत या नावाचा उल्लेख केला ना, तर हा असेल कल्चरल एंटिटी. लक्षात घ्यायचं, काय भारत नाव काय रिप्रेझेंट करतो? भारताची संस्कृती. समजते? म्हणून दोन्ही नावं ऑलरेडी आहेत. म्हणून काय लक्षात ठेवायचं? पहिला शब्द राज्यातला, निश्चित भूसीमा आवश्यक असते. दुसरा मुद्दा, त्या निश्चित भूसीमेसोबत कशाची आवश्यकता असते? तिथल्या असणाऱ्या लोकसंख्येची. लोकसंख्या असेल तर ऑटोमॅटिकली दोघांची गरज भासते. ते दोन कोण असतील? घटक. तर लोकसंख्येला योग्य पद्धतीच्या नियमामध्ये कारभार चालवण्यासाठी आवश्यक असतो गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंट काही चुकीचं करत असेल तर त्यासाठी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ज्युडिशरी लागते, न्यायव्यवस्था. सिंपल, शासन आणि न्यायव्यवस्था आवश्यक असते. पण हे तीन कन्सेप्ट मिळून पण राज्य कंप्लीट होत नाही, जोपर्यंत तो प्रदेश काय नसतो? सार्वभौम नसतो. मग बघा, सगळ्या देशांनी क्रांत्या केल्या राज्याच्याच नावानं का? काय होण्यासाठी? मग सार्वभौमचा अर्थ आताच बघितला आपण, काय अर्थ असतो? देश किंवा प्रदेश स्वतःचे अंतर्गत निर्णय तसेच बहिर्गत निर्णय घेण्यासाठी पूर्णतः स्वतंत्र असतो, त्याला काय म्हणतो आपण? सार्वभौम. तुम्ही आता रिसेंटली ऐकलं असेल की आपल्या भारतानं रशियाकडनं ऑइल परचेस करायला सुरुवात केली होती. ऐकलं असेल ना? का? ऑइल प्रायजेस वाढत चालल्या होत्या. ओपेक कंट्री तुम्ही ऐकलं असेल, ओपेक कंट्रीमध्ये एक देश आहे अँगोला, तो ओपेक कंट्रीमधनं बाहेर पडला. ऑइल प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये व्हेनेझुएला जगामध्ये सगळ्यात मोठ्या क्रमांकाचा देश आहे. हे सगळे देश एकत्र येऊन त्यांनी ऑइल सेल करणं बंद केलं होतं. म्हणून तुम्ही ऐकलं असेल जगामध्ये ऑइलचे प्राइजेस वाढले होते. मग अशा वेळेस आपल्याला ऑप्शन कोण देत होता? रशिया. मग तिथं जो बायडन साहेब काय म्हणत होते भारताला, की तुम्ही रशियाकडनं ऑइल घेऊ नका. तेव्हा भारत काय म्हणला? नेशन्स इंटरेस्ट फर्स्ट, देशाच्या असणाऱ्या महत्वासाठी, हेतूसाठी काय करू आम्ही? आम्ही रशियाकडनं ऑइल घेऊ. असं का म्हणू शकलो भारत? काय
सार्वभौम. समजतंय? मग तसाच मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भारत सार्वभौम म्हणजे केंद्र सरकार सार्वभौम आहे, तसंच आपल्या भारतातलं प्रत्येक राज्य पण सार्वभौम आहे का? म्हणजे आपल्या भारतातलं प्रत्येक राज्य स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो का, अंतर्गत आणि बहिर्गत? परत तोच मुद्दा आहे. आपला भारत जपान सोबत कोलॅबोरेशन करून एमओयू साईन करू शकतो की नाही? यस. पण तिथे केंद्राची एंट्री कधी येते? वादविवाद झाला तर केंद्रानं हस्तक्षेप करायचा असतो. लक्षात काय घ्यायचं? भारतामध्ये केंद्र आणि राज्य दोन्हीही काही प्रमाणात कसे सार्वभौम, पण राज्यांना कोणाची परमिशन घ्यावी लागते कंटिन्युअसली? केंद्राची परमिशन घ्यावी लागते, हे पण इथे लक्षात ठेवा. समजते मुद्दे? किती घटक आहेत तो राज्याचे? चार घटक आहेत, त्यांना एकत्रित केलं तर काय म्हणतो आपण? राज्य. आता नीट ऐका, 2019 UPSC प्रीचा पेपर होता आणि प्रश्न काय होता माहितीये का? राज्य अधिक डॅश डॅश बरोबर राष्ट्र. प्रश्न काय होता? राज्य अधिक डॅश डॅश बरोबर राष्ट्र. मग नीट ऐका, राज्यामध्ये जेव्हा ऐक्य जमा होते ना तेव्हा राष्ट्र होतो. म्हणजे नेशन कधी फ्रेम मध्ये येतो? जेव्हा स्टेट मध्ये युनिटी अप्लाय होते ना तेव्हा. म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण म्हणतो ना, आम्ही सर्व भारतीय एक आहोत, ऐक्याची भावना निर्माण झाली ना. मग मला सांगा, ही ऐक्याची भावना निर्माण करायला 1-2 दिवस लागतात का? भरपूर वर्ष लागतील ना. बरं, या वर्षामध्ये ऐक्य निर्माण करत असताना आपल्यावरती ब्रिटिशांचं कंट्रोल होतं. मग ब्रिटिश एवढे रिलॅक्स बसले होते का? करा तुमचं तुमचं ऐक्य निर्माण करा, मी निवांत बघतो, असं काय का? ते विरोध करत होते ना आपल्याला. विरोध करत असताना आपण त्यांना विरोध केला का? केला. त्याला म्हणायचं राष्ट्रवाद. अर्थ कळतोय काय? राज्यात ऐक्याची भावना निर्माण करत असताना विरोधी गटानं केलेला विरोध, आपण जो विरोध करतो त्या विरोधाला काय म्हणायचं? नॅशनलिझम. समजतंय? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मग मला सांगा, आपल्या भारतातले क्रांतिकारी हे राष्ट्रवादी आहेत की नाहीत? साहजिक आहे. मास्तर, तू कोणत्या मार्गाने विरोध केलाय हे बोललाय का? नाही. काय म्हणलं फक्त तू? जे विरोध करतायत त्यांना आपण काय करतोय? विरोध करतोय. मग मार्ग कोणता असेल? कोणता पण शांततेचा असेल, क्रांतिकारी असू शकतो की नाही? हा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आपण क्रांतिकारी मार्गानं काम करणाऱ्या लोकांना काय म्हणत नाही? राष्ट्रवादी. असं नका म्हणू हा, हे कोण असतात? राष्ट्रवादच असतो. कळतंय? बरं, ही 1-2 दिवसाची घटना नाहीये, खूप वर्ष लागतील. त्या प्रोसेसला म्हणायचं राष्ट्र. समजतंय? प्रोसेसला काय म्हणायचं? राष्ट्र. कळाले चारही अर्थ? काय सांगितलं? या चार कन्सेप्टतून काय येतो? राज्य. कोणते चार कन्सेप्ट? निश्चित भूसीमा, लोकसंख्या, गव्हर्नमेंट आणि तिथले ज्युडिशरी, आणि तो असणारा सॉव्हरन भाग, सार्वभौमत्व. त्याला म्हणू राज्य. राज्यामध्ये काय मिक्स झाला की राष्ट्र होतो? ऐक्य मिक्स झाला. आता त्याच्या पुढे जर गेलो तर हे दोन शब्द आहेत. ऐक्य मिक्स होताना विरोधी शक्ती येत असते, त्याला आपण जो विरोध करतो तो काय असतो? आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं? काय हुशार आहेत बघा तुम्ही. मग चला पुढचे शब्द कुठले? प्रभाव, सत्ता, अधिसत्ता, अधिराज्य. ठीक आहे, नीट ऐका. बऱ्याच वेळा आपण मूवी बघून आल्यानंतर मूवीमध्ये एखादा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस ज्या असणाऱ्या क्रियांचा घटनांचा संदर्भ घेतात ना, त्या पद्धतीने आपण रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करतो. का ते काय असतो त्यांचा आपल्यावरती? म्हणजे काय? एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती विशेष यांचं न सांगता केलेलं अनुकरण, त्याला काय म्हणायचं? प्रभाव. म्हणजे जेव्हा आपण त्यांचं अनुकरण करतो, मिमिक्री करतो, तेव्हा काय असतं? ते प्रभाव असतो. सिंपल. आता सत्ता नीट आहे का? सत्ता म्हणजे जो प्रभारी असतो का? प्रभारी, अ लीडर. हा, जो प्रभारी असतो टेम्पररी कालखंडासाठी असेल, नंतर तो परमनंट होईल. जो प्रभारी शासक असतो ना, तो जनतेला आदेश देतो आणि सगळी व्यवस्था कंप्लीट करून घेतो, तेव्हा त्याची काय असते? आता अर्थ कळाला का हिटलरचं नाव दिलं होतं इथं? कारण काय करत होते ते? आदेशाद्वारे व्यवस्था नियंत्रणात आणत होते ना. म्हणून लक्षात घ्यायचं, जिथं आदेश असतो तिथं काय असते? सत्ता असते. पुढचा शब्द कुठला? आदिसत्ता. आदिसत्तेमध्ये काय लक्षात घ्यायचं? हिथं जो शासक असतो का, तो आदेशच देत असतो, पण जनतेला वाटतं की हा आदेश आपल्या भल्यासाठी आहे.
जनता स्वतःहून त्याला अडॉप्ट करते. तिथं असते आधी सत्ता. एक्झाम्पल दाखल कोविड. कोविडमध्ये काय होतं? कोविडमध्ये सगळ्या पोलिसांना आदेश दिला होता, लॉकडाऊन आहे, कुणी बाहेर आले की तुमचं तुम्ही बघा, बरोबर ना? म्हणजे काय संदर्भ होता आदेशाचा. पण जनतेला काय वाटलं? बाहेर आलो की कोविडचा असणारा डेंजर मार्ग आपल्याला आपल्या घरापर्यंत येईल, त्यामुळे आपण स्वतःहून काय केलं होतं? ते ऍक्सेप्ट केला होता की नाही, त्याला काय म्हणतो मग? आधी सत्ता. कळू राहिले शेवटचा शब्द कुठला? आधी राज्य. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकता पहा, एखादी मूवी सिल्वर जुबली हिट होते पहा, त्यावेळेस काय म्हणतो? मूवी ना जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं. म्हणजे काय? नीट ऐका, हिथं जो शासक असतो का, तो जनतेला विनंती करतो आणि जनता ती स्वतःहून स्वीकारते, आणि हे आहे अधिराज्य. आणि अधिराज्य कोणाचं उत्तम उदाहरण आहे? तर प्रत्यक्ष लोकशाहीचं. कोणाचं? प्रत्यक्ष. आणि ते सध्या जगामध्ये कुठल्या देशात चालू आहे? स्वित्झर्लंडमध्ये. आणि 2021 राज्यसेवेचा प्रीचा पेपर स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेवरती प्रश्न विचारला होता. का? कारण कोविडमध्ये सगळे देश लॉकडाऊन करत होते, स्वित्झर्लंडनं लॉकडाऊन नाही केलं. का? स्वित्झर्लंडनं जनतेवर सोडलं. का? तिथं प्रत्यक्ष लोकशाही आहे, त्यांच्या कायदा निर्मितीमध्ये जनता सहभागी होत असते. जनतेला सांगितलं, विनंती केली, काय कोविड असा असा आहे, स्प्रेड असा असा होऊ शकतो, तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या पद्धतीचे रिस्ट्रिक्शन स्वतःवरती बाळगा. काय झाला तो? कळतंय आधिराज्य कशाशी जोडलेला असतो? आधिराज्य जोडलेला असतो प्रत्यक्ष लोकशाहीला. मग आपल्या भारतात प्रत्यक्ष लोकशाही आहे का अप्रत्यक्ष लोकशाही आहे? यस, पटापटापटा बोला. आपल्या भारतात आहे अप्रत्यक्ष लोकशाही. आताच मी स्वित्झर्लंडचं काय सांगितलं? कायद्याच्या प्रक्रियेमध्ये जनता सहभागी होते. आपण आपल्या भारतातले कायदे बनवतो का? नाही. मग काय करतो आपण? लोकप्रतिनिधींना पाठवून देतो, जा बाबा तू चांगला आहे तिथं, तू काय कर, त्यांच्या डिस्कशनमध्ये सहभागी हो, कायदे आमच्यासाठी तयार कर. सिंपल ना. मग आपल्या भारतात काय लोकशाही? अप्रत्यक्ष आहे, इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे. डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये जनता काय असते? पार्टिसिपेट असते. कशामध्ये? त्या प्रोसेसमध्ये कायदा निर्माण करण्याच्या. ठीक आहे, कळू राहिले शब्द. कुठून स्टार्ट केलं होतं आपण? बेसिक लॉ पासून कुठपर्यंत येऊन थांबलोय आपण? अधिराज्यापर्यंत आलो. ठीक आहे, म्हणजे आपण सुरुवात करत असताना फक्त लगेच कलम एक शिकवायला सुरू केलं मास्तरना असं होणार नाहीये. आपण काय करणार आहे? आपण ब्रिटिशकालीन कायद्यांना स्टार्ट करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा. म्हणून थोडासा एक चार्ट तयार करून देतो, कोणते ब्रिटिशकालीन कायदे आपण अभ्यासणार आहोत पहिल्या लेक्चरला. त्यामध्ये दोन टप्पे करायचे. कोणते दोन टप्पे? यामध्ये पहिल्यांदा बघायचं ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडातले असणारे कायदे, आणि दुसरा रिझन असेल पार्लमेंटच्या कालावधीमधले असणारे कायदे. ठीक आहे, हे कायदे कोणकोणते तर नीट ऐका. सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या कायद्याचा उल्लेख करतो आपण? 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट असेल. नंतर येतो 1781 फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट असेल, याला म्हणतो सुधारित कायदा क्रमांक 1. 1784 असणारा पिट्स इंडिया ऍक्ट असेल. 1786 असणारा सेकंड अमेंडमेंट ऍक्ट असेल. 1793, 1813, 1833, 1853 असे चार काय आहेत? चार्टर्ड ऍक्ट, ज्याला म्हणतो सनदी कायदे. ठीक आहे, हे चार कायद्यांचा रेफरन्स कशामध्ये असेल? कंपनी होती तेव्हा. जेव्हा पार्लमेंट आला का, तेव्हा येतो पहिला कायदा 1858, ज्याला तुम्ही इतिहासामध्ये वाचाल राणीचा जाहीरनामा. पण याला आपण पॉलिटीमध्ये काय वाचायचं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर फर्स्ट. ओके, नंतर येतात तीन कायदे, 1861, 1892, 1909. याला म्हणायचं इंडियन काउन्सिल ऍक्ट. असे किती कायदे? त्याचे तीन कायद्यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर येतो कुठला? 1919 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर सेकंड. आणि त्यानंतर येस बघा, पहिला कोणत्या? 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. मी सगळ्या कायद्यांचा अर्थ घेणार आहे, जे कायदे कसे आले, का आले, त्यातले प्रोव्हिजन कोणते होते, आत्ता त्यातलं काय आहे. ओके, दुसरा कुठला आहे? 1781
फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट, पहिला सुधारित कायदा. नंतर काय, 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट. नंतर कुठला आहे, 1786 चा सेकंड अमेंडमेंट ऍक्ट. नंतर काय येतो, तर चार कायदे आहेत 20-20 वर्षांच्या फरकानं, त्याला काय म्हणतो आपण, चार्टर्ड ऍक्ट, सनदी कायदे. ओके, किती आहेत एकूण 4. हे मी फक्त मी हायलाइट सांगतोय की काय काय घेणार आहोत आपण, ठीक आहे. नंतर कुठला कार्यकाल येतो भारतामध्ये, ब्रिटिश पार्लमेंट एंट्री करतो आणि मग हे कायदे येतात सगळे. याच्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं मी, 1858 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर फर्स्ट. नंतर काय हो, तीन कायदे बघायचे आहेत अतिशय महत्वाचे. तुम्ही सध्याला आपल्या भारतामध्ये मंत्रिमंडळ हा शब्द ऐकता ना, याची सुरुवात या कायद्यांनी केली बरं का. मग आता मंत्रिमंडळ आला मग बेसिक प्रश्न एखादा टाकू शकतो, आयोग काय, मंत्रिमंडळाची सुरुवात करणाऱ्या कायद्याचा उल्लेख करून विधान टाकू शकतो ना. मग कुठला कायदा येतो, मग 1861 चा, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी बघणार आहोत आपण. नंतर कुठला, 1919 कोणता कायदा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर सेकंड. नंतर येतो कुठला, 1927 चा आलेला सायमन कमिशन. त्यानंतर दोन महत्वाचे रिपोर्ट आहेत, त्यामध्ये 1928 चा असणारा नेहरू रिपोर्ट, 1928 चा असणारा जिनांचा रिपोर्ट. ओके, आणि त्यानंतर येतो 1933 चा असणारा दी व्हाईट पेपर रिपोर्ट्स, यालाच म्हणतो श्वेत पत्रिका अहवाल. आणि त्याच्यावरतीच आलेला 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट बघणार आहोत. कितव्या क्रमांकाचा, थर्ड. किती येतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, एकूण 3 आहे. हे 3 लक्षातच घ्यायचे का, आत्ता युपीएससीचा पेपर झाला मागच्या रविवारी, त्यावेळेस याच्यावरती प्रश्न विचारलाय, कुठल्या कायद्यावरती, 1935 च्या कायद्यावरती. आपल्या कंबाईंडला तर आयोग कंटिन्युअसली, आत्ताच्या प्रीला कशावर प्रश्न विचारला होता, 1919 ला, असतातच कंटिन्यू प्रश्न, त्यामुळे लक्षात घ्यायचे. याच्यानंतर येतो 1940 ची असणारी ऑगस्ट ऑफर. नंतर येतो 1942 चा असणारा क्रिप्स योजना. नंतर येतो 1945 ची असणारी वेवेल योजना. नंतर येतो 1946 चा असणारा त्रिमंत्री योजना. आणि शेवटचा येतो 1947 चा भारत स्वातंत्र्याचा कायदा. ठीक आहे, एवढ्या कायद्यांचा रेफरन्स आपल्याला घ्यावा लागेल कशाच्या अगोदर, घटना लिहायला सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदर हे मुद्दे माहिती पाहिजेत, कारण यातले बरेचसे मुद्दे रिपीट होत आहेत कुठं, आपल्या घटनेमध्ये, कारण यांचा इम्पॅक्ट पडणार आहे की नाही आपल्यावरती. बरं, यांच्या अगोदर कोण होते भारतात, ब्रिटिशांच्या अगोदर मुघल होते, मुघलांचा इम्पॅक्ट आहे का आपल्यावरती, हो फौजदार तुम्ही होणार आहात का, हो. शब्द कुठला आहे, मुघलांचा, समजते ना. सोबतच कुठला, कोतवाल आहे का भारतात, कोतवालाच शब्द कुठला आहे, मुघलांचा, समजते ना. म्हणजे प्लस ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होतात का, गावामध्ये ग्रामसभा शब्द कुठला आहे, ग्रामसभा शब्द आहे गुप्त कालखंडातला, कुठला, गुप्त कालखंडातला. ग्राम आणि सग्राम हे नावं आज आहेत का, ग्राम तर आहे ना, हे नाव आहे मौर्य कालखंडातलं, समजतंय. म्हणजे काय, आपल्या भारतामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचं इम्पॅक्ट आहेच, कळतंय. मग मी जे सुरुवातीचे लेक्चर घेणार आहे ते सगळे लेक्चर कशावर डिपेंड असतील, आपल्या घटनेवर ज्या ज्या घटनांचा प्रभाव पडलाय त्या सगळ्यांचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत, ठीक आहे, चालेल. कळतंय ना काय चाललंय ते, कोणता विषय होता, जगाचा भूगोल, नाही हा मी आल्या आल्या विषयाचं नाव लिहित जाईन हवं तर, पॉलिटी वर का, ठीक आहे. याचा थोडासा आपण रेफरन्स पाहिला, सिलॅबस PYQ चा रेफरन्स, त्याच्यामध्ये अनालिसिस बघितलं आपण, आणि थोडस विषयाच्या कंटेंटला स्टार्ट केलं होतं, ठीक आहे, चालेल. ओके, थांबूया आपण, थँक्यू. तुम्हाला काय विचारायचं कोणाला, यस मास्तर 2 तास त्रास दिलाय बाबा तू जा निघून आता, ओके ठीक आहे, थांबूया इथं आपण.